टीसीएस आणि आयबीपीएसचं इंग्लिश कशा फॉर्मॅटमध्ये असतं, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, त्याचं अनालिसिस कसं करायचं, आणि सर्वात महत्वाचं 25 पैकी किती तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, 25 पैकी 25 मिळू शकतात का, ते शक्य आहेत का, मग किती मिळतील आणि त्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे, तर आज आपण त्यात डिटेलमध्ये बोलणार आहोत. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. 2023 बऱ्याचशा परीक्षा होणार आहेत, त्यामध्ये तलाठी आहे, त्यानंतर वनरक्षक आहे, त्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर आहे, अन्न नगर परिषद, इतर एक्झामही बऱ्याचशा होणार आहे यावर्षी. त्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिका ज्या बनणार आहेत म्हणजे या परीक्षांसाठी, ते टीसीएस आणि आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. टीसीएसने एप्रिल 2023 एक पेपर कंडक्ट केला होता, तो म्हणजे डीव्हीईटी. तो पेपर आपण आज काय करूया तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. त्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करतील, एक म्हणजे इंग्लिश कुठल्या स्वरूपाचं एक्झॅक्टली येतं, म्हणजे त्यामध्ये राम मीटिंग मँगो आय प्ले क्रिकेट गोपाल लाईक्स राधा असं येतं का ऍडव्हान्स लेवलचं येतं ते तुम्हाला कळेल. आणि दुसरं प्रश्नांचे कसं डील करायचं, म्हणजे 25 क्वेश्चन जे ते टीसीएस डिझाईन करत आहे आयबीपीएस, तर ते प्रश्न कसे डील करायचे, त्यामध्ये कुठले काही क्ल्यूज आहेत का, कुठले काही टर्म्स आहेत का, कुठलं काही नॉलेज रिक्वायर्ड आहे का, किंवा अभ्यास करताना काय डोक्यात घ्यायचं. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, सपोज आता आयबीपीएस किंवा टीसीएस जर तुम्ही स्टडी करतायत, म्हणजे पेपर ते कसे डिझाईन करतात, तर तलाठीचा अभ्यास करणारे किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करणारे, सोपं सोपं इंग्लिश जर तुम्ही शिकलात, वर अगदी राम मीटिंग मँगो आणि आय प्ले क्रिकेट, तर तुम्ही ॲडव्हान्स दर्जाचं इंग्लिश आलं तर ते डील नाही करू शकणार. पण जर तुम्ही ॲडव्हान्स लेवलचं शिकलात तर सोपं सहज येतं. तर एक्झॅक्टली टीसीएस कसा प्रश्नपत्रिका बनवतो, त्याचा दर्जा काय, तर तुम्ही जर दर्जा बघितला प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा, तर तो आहे पदवी. आणि पदवी दर्जाचा जो प्रश्नपत्रिका डील करतायत आयबीपीएस आणि टीसीएस, तर तो हाय आहे, स्टँडर्ड आहे, सोप आहे, कठीण नाही आहे, पण तो ॲडव्हान्स आहे. आणि टीसीएसचे जे एम्प्लॉईज आहेत ते आयआयटी आहेत, आयएम आहेत, ते प्रश्नपत्रिका बनवताना तो एक स्टँडर्ड मेंटेन करतात. तर तो स्टँडर्डने जर तुम्ही स्टडी केलात तर 25 तुम्ही सॉल्व्ह करतात, आणि त्यापैकी तुम्हाला 22, 23, 21 पर्यंत तुम्ही सहज रीच होत आहे. तर बघूया डीव्हीईटीचा जो पेपर आहे जो रिसेंटली झालेला आहे, तो मी मुद्दाम घेतला की रिसेंट पॅटर्न काय आहे, म्हणजे 2023 टीसीएसने कसा प्रश्नपत्रिका मॉड्यूल बनवलाय, तर आपण काय करूया हा पेपर पूर्ण डिटेलमध्ये सॉल्व्ह करू, आणि कुठले सोर्सेस आहेत ते तुम्ही स्टडी केले पाहिजे, आणि कशाप्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका डील केले पाहिजे ते आपण बघूया. तर बघा पहिला प्रश्न आपला डीव्हीईटीचा, तर त्याचा पॅटर्न काय बघा. पहिला प्रश्न काय होतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कलोकेट विथ द वर्ड कॅपेबल टू फिल इन द ब्लँक. बघा एक वाक्य दिलं आहे आणि त्याने म्हटलं की कॅपेबल बरोबर कलोकेट विथ म्हटलंय, नीट आहे का. आता इथं प्रेपोजिशन म्हटलं नाही त्याने, प्रेपोजिशनचा उल्लेख नाही आहे. हा प्रश्न आहे प्रेपोजिशनल फ्रेजचा. आता प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय ते समजून घेऊ. प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय, असा एक शब्द ज्याच्यानंतर येणारा एक प्रेपोजिशन तो फिक्स असतो, ही जोडी. म्हणजे कसं, आपण बघा अकॉर्डिंग टू, इन्स्टेड ऑफ, कॅरी ऑन, ऍग्री विथ, अफ्रेड ऑफ, रिफ्रेन फ्रॉम, प्रोहिबिट फ्रॉम, अवे फ्रॉम, ह्या सगळ्या प्रेपोजिशनल फ्रेजेस आहेत. आणि ह्या एम पी सीला आपल्या ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवेला ॲज इट इज बऱ्याच आलेल्या आहेत. तर हे प्रश्न जेव्हा येतात ना त्याच्या फिलिंग द ब्लँक येतात, ते ॲक्च्युली असतात प्रेपोजिशनचे प्रश्न, पण उल्लेख नसतो की याचा प्रेपोजिशन सांगा, नाही, प्रेपोजिशनल फ्रेज म्हणायचो. किंवा प्रश्न येतो आपला कलोकेट विथ. बघा कलोकेट म्हणजे काय, की एकत्र येणे. म्हणजे सपोज आता मी जर एक शब्द इथं लिहिला, जस्ट टेक अन एक्झाम्पल, मी जर शब्द लिहिला अक्युज्ड, मग मला माहिती अक्युज नंतर इंग्लिशमध्ये ऑफ येतो, दॅट इज अक्युज्ड ऑफ. मी जर म्हटलं टेक रिव्हेंज, मग टेक रिव्हेंज नंतर इंग्लिशमध्ये ऑन येतो, टेक रिव्हेंज ऑन. मी असं म्हटलं इथं की सपोज कॅरी म्हटलं, मी कॅरी, आपण म्हणतो कॅरी ऑन. ह्या जोडीला म्हणतो आपण कलोकेशन, कलोकेट विथ. म्हणजेच काय, एक शब्द आणि प्रेपोजिशन यांची जोडी कायम एकत्र असते बरोबर, त्याला म्हणतो आपण प्रेपोजिशनल फ्रेजेस. मग त्याने इथं प्रेपोजिशन उल्लेख न करता त्याने कलोकेट विथ म्हटलाय, म्हणजे कॅपेबल शब्दाबरोबर कुठला प्रेपोजिशन येतो ते फिक्स सांगा. मग इंग्लिशमध्ये कॅपेबल नंतर नेहमी ऑफ येतो, आणि कॅपेबल ऑफ म्हणजे काय, समर्थ असणे, लायक असणे. मग तुम्ही म्हणू शकतात आय एम कॅपेबल ऑफ गेटिंग हायएस्ट मार्क्स इन इंग्लिश, शी इज कॅपेबल ऑफ बिकमिंग आयएएस ऑफिसर, आय एम कॅपेबल ऑफ रनिंग अँड गेटिंग द प्राइज, आय एम कॅपेबल ऑफ टीचिंग इंग्लिश प्रॉपरली. हा झाला कॅपेबल ऑफ. मग तुम्हाला ह्या प्रेपोजिशनल फ्रेजेस ह्या ॲज इट इज माहिती पाहिजे, ॲटलीस्ट 300-400 येस माहिती पाहिजे, तेव्हा तुमचा प्रेपोजिशनल प्रश्न डील होईल. यात एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेपोजिशनल जुन्या काळात ते येत नाही, ऑन द टेबल, इन द क्लास, फ्रॉम मंडे, अजिबात नाही. ते ऑन, इन, ॲट, फॉर, ते बेसिक अंडरस्टँडिंगसाठी वाचा. पण जर प्रश्न डील करायचे आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे प्रेपोजिशनल फ्रेजेस. याची PDF मी प्रेपोजिशनल फ्रेजेसची एक्झॅक्टली सगळी PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून एक नजर मारून घ्या त्यावरती, ठीक आहे. बघा दुसऱ्या प्रश्नाकडे वळू आता आपण. सेकंड क्वेश्चन, पहिल्या त्याने कलोकेटचं म्हटलं, आता सेकंड क्वेश्चन काय बघा. दुसरा प्रश्न काय म्हटलं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड्स. बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे ओकॅपचा प्रश्न आहे हा. त्याने क्लिअरली इथं म्हटलं की ओकॅपचा प्रश्न काय आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, तर सबस्टिट्यूट म्हटलं त्याने. मग यात त्याने काय म्हटलं बघा, हेमा लिव्ज हर 1 year old ॲट नर्सरी वेअर बेबीज अँड यंग चिल्ड्रन आर केअर्ड फॉर ड्युरिंग द वर्किंग डे बिफोर कमिंग टू ऑफिस.
आता है का वन वर्ड सब्स्टिट्यूट हा ऑलरेडी एमपीएससी मध्ये चार वेळा येऊन गेलेला आहे तो क्रेश चार वेळा आलेला आहे क्रेश तुम्ही पीवायक्यू एमपीएससीचे इंग्लिश जर वाचले म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवा तर काही वाया जाणार नाही आहे ते ऍक्च्युअली क्रक्स आहे तो पीवायक्यू वाचणं गरजेचं आहे तुम्हाला त्यातनं कळेल की यातल्या ओकेप कॉपी आहेत कॉपी म्हणजे ॲज इट इज नाही पण त्या लेवलने मग बघा आता काय जेव्हा एखादं फॅमिली म्हणजे टेक अन एक्झाम्पल देर इज अन कपल हॅव्हिंग अ बेबी आणि ते कपल जे आहे ते वर्किंग आहे तर ते काय करतात त्यांचे लहान बाळ आहेत ना कुठेतरी पाळणा घरात ठेवतात दिवसभर आणि ते वर्किंग केल्यानंतर ते बाळ घरी घेऊन जातात संध्याकाळी तर त्या पाळणा घर त्याला म्हणतो आपण क्रेश इट्स अ क्रेश ते क्रेचे नाही आहे क्रेचे इट्स अ क्रेश क्रेश म्हणजे काय असं कपल की त्यांचे लहान बाळ ते काय करतात एका विशिष्ट ठिकाणी ते केअरसाठी केअर सेंटरला ठेवतात दिवसभर आणि जॉबवरून आल्यानंतर त्यांना घेऊन जातात त्याला आपण क्रेश म्हणतो आता हे बघा इथं कॉन्व्हेंट म्हटलाय हा कॉन्व्हेंट शब्द आलेला एमपीएससीमध्ये बऱ्याच वेळा कॉन्व्हेंट म्हणजे काय की जिथे नन राहतात नन म्हणजे कोण साध्वी आणि आपण म्हणतो ना मॉन्क मॉन्क हा कुठे राहतो तर मॉनेस्ट्रीमध्ये मॉनेस्ट्री म्हणजे काय की मठ मग मॉन्क राहतो मॉनेस्ट्रीमध्ये आणि नन राहते म्हणजे साध्वी स्त्री महिला जी संपूर्ण देवासाठी धर्मासाठी काम करते जी संसारापासून लांब राहते तिला नन म्हणतो नन राहतात त्याला म्हणतो आपण कॉन्व्हेंट एजन्सी काय असते एजन्सी इज अ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस मग आपण म्हणतो गॅस एजन्सी आहे एखादी टेलिफोन एजन्सी आहे एजन्सी म्हणजे अशी ग्रुप ऑफ पीपल कम टुगेदर हु कॅटर अ पर्टिक्युलर सेट ऑफ सर्व्हिसेस सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एक संस्था एक कंपनी तिला म्हणतो आपण एजन्सी आणि चॅरिटी काय अ चॅरिटी अगेन अन ऑर्गनायझेशन दॅट वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कार्य करणारी संस्था ती असते चॅरिटी आणि क्रेश म्हणजे काय की जिथं लहान बाळ डे केअर सेंटरसाठी ठेवले जातात सो दॅट इज आन्सर इज फोर क्लिअर नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू थर्ड नंबरचा पुढचा प्रश्न काय बघा प्रश्नाची व्याप्ती त्याचा स्टँडर्ड बघा म्हणजे राम मीटिंग मँगो आय प्ले क्रिकेट तसला अजिबात नाही आहे यात प्रॉब्लेम काय या प्रश्नामध्ये द प्रॉब्लेम दॅट डझंट मीन की धिस क्वेश्चन डील्स विथ द हायस्ट डिफिकल्टी नो हा डिफिकल्ट नाही आहे हा इझी आहे पण तो वाचायला मला वेळ लागेल मग तुम्हाला अशा प्रकारच्या टेस्ट सिरीज ज्या मी प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही टेलिग्राम ग्रुप डाउनलोड करून घ्या पुढच्या हप्त्यात टाकेल मी टेस्ट सिरीज तर तुम्ही ते पेपर वाचताना सराव करा वारंवार म्हणजे फास्ट रीड करा म्हणजे तुमचे 25 क्वेश्चन डील्स होतील आता बघा यामध्ये काय म्हणतात ऑल्दो द ऑथॉरिटीज परमिट driving at 100 km per hour on the highway it is advisable to stay within controllable limits ata baga tumhi sagle jar vakya vasla chari vakya vasla tumhala ek goshta kadel ki chari vakya same hai ma fakta badalla kay tyacha madhe badalla ekach goshta hai ti mhanje prepositional phrase mi magashi mhatla prepositional phrase capable of afraid of prohibit from take revenge on take care of theek hai ma yamadhe baga tane fakta ek shabd badalla hai itha विदिन कंट्रोलेबल लिमिट्स आहे इथं त्याने म्हटलंय ऑन कंट्रोलेबल लिमिट्स आहे इथं म्हटलं त्याने ओव्हर कंट्रोलेबल लिमिट्स आहे आणि इथं म्हटलं त्याने विथ कंट्रोलेबल लिमिट्स आहे मग आता ही विथची फ्रेजल वर्ब आहे म्हणजेच प्रेपोजिशनल फ्रेज आहे मग विथमध्ये काय विथ कंट्रोल आहे का विदिन कंट्रोल आहे तर बघा जेव्हा आपण कंट्रोल म्हणतो आपण तो एखादं कंट्रोल म्हणतो ते विदिन कंट्रोल म्हणतो आपण म्हणजे एखाद्या मर्यादेच्या आत विदिन कंट्रोल ठीक आहे तेच तो विदिन कंट्रोल मग मी जेव्हा एखादी गोष्ट मर्यादेच्या आत म्हणतो ना तर ते विदिन कंट्रोल मी असं म्हणेल इफ यू आर ॲक्च्युली स्टडिंग सो युअर डायट अँड युअर इटिंग हॅबिट शुड बी विदिन कंट्रोल इफ यू आर स्पेंडिंग मनी सो दॅट हॅज टू बी विदिन कंट्रोल इफ यू आर प्लेइंग ऑन ग्राउंड इट हॅज टू बी विदिन कंट्रोल म्हणजे काय एक आवाक्याच्या आत असणे एक विशिष्ट मर्यादेच्या आत असणे राईट मग हे विदिन कंट्रोल ती प्रेपोजिशनल फ्रेज आहे ऑन कंट्रोल नसते ते ऑन कंट्रोलेबल ते रॉंग आहे पुन्हा ओव्हर कंट्रोलेबल ते नाही आहे हां आपण असं म्हणू शकतो ओव्हर लिमिट येस ओव्हर लिमिट म्हणू शकतो मी की एखाद्या मर्यादेच्या पलीकडे ओव्हर लिमिट इज करेक्ट पण कंट्रोलेबल तिचा शब्द नको आहे मला ओव्हर लिमिट दॅट इज फाईन पण कंट्रोलेबल आहे तिथं मग ते नेहमी काय असतं विदिन कंट्रोल मग पुढचं बघा विथ कंट्रोलेबल विथ कंट्रोल नसतं ते विथ कंट्रोलेबल लिमिट्स नाही आहे ते दॅट इज अगेन रॉंग मग इथं ऍक्च्युली प्रश्न कुठला आहे हा त्याने फक्त म्हटलंय की आयडेंटिफाय द ऑप्शन विथ नो एरर पण त्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे प्रेपोजिशनल फ्रेज आपण म्हणतो विदिन लिमिट विदिन माय एरिया विदिन माय ग्राउंड विदिन माय कॅपॅबिलिटीज विदिन माय टॅलेंट विदिन माय पॉवर विदिनच्या आत असणे विशिष्ट आत तुम्ही प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरच्या चॅप्टर वाचता बघा पॉलिटीमध्ये त्या म्हणता बघा सो दिस इज नॉट विदिन द पॉवर ऑफ प्रेसिडेंट म्हणजे हे प्रेसिडेंटच्या पॉवरच्या पलीकडचं आहे हे त्याच्या आतलं नाही आहे सो दॅट इज विदिन कंट्रोलेबल लिमिट्स उत्तर एक आहे याचं पुढचं बघा चौथा प्रश्न आता आपला फिल इन द ब्लँक बघा जरा प्रश्न नीट बघूया आधी प्रश्नाची व्याप्ती बघूया त्याने 2, 4, 5 उडी दिले आहेत असे जर 2-3 प्रश्न आले तर त्याचं एक कम्प्लिटली कॉम्प्रेन्शन होऊन जाईल म्हणजे रिडिंग कॉम्प्रेन्शन तर याच्यात चॅलेंज काय नंबर 1 चॅलेंज
याला वेळ लागू शकतोय. नंबर टू चॅलेंज, त्याची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. म्हणजे ते सोल्युशन काय, ह्याच टाईपचे जर मी पेपर सॉल्व्ह केले याच टाईपचे, म्हणजे त्याचा दर्जा तो स्टँडर्ड्स पाहिजे, तर मी त्या प्रश्नांशी फमिलियर होतो आणि मग ते प्रश्न सॉल्व्ह करताना माझं स्पीड वाढतं. तर बघा, मॅक्झिमम लोक फेल होण्याची कारणं, 25 पैकी फक्त सॉल्व्ह करतील काहीतरी 15, 16, 17 तेथे आउट होतात ते, तर 25 मला अटेम्प्ट करायचे. मग त्यासाठी माझं स्पीड पाहिजे. मग स्पीडसाठी काय पाहिजे, सोल्युशन त्या सेम टाईपचा क्वेश्चन पेपर पाहिजे तुम्हाला. म्हणजे जर त्या सेम टाईपचे PYQ तुम्ही सॉल्व्ह केले असतील किंवा टेस्ट सिरीज सॉल्व्ह केले असतील त्याच टाईपचे म्हणतो मी, तर तुम्हाला हे प्रश्न डील करताना वेळ लागणार नाही. बघू, प्रश्न बघूया. आता इंडियाज ज्योग्राफी अँड जिओलॉजी आर क्लायमॅटिकली पायवोटल. बघा, दोन गोष्टी म्हणतो तो, इंडिया ज्योग्राफी अँड जिओलॉजी आर क्लायमॅटिकली पायवोटल. दोन्ही गोष्टी पायवोटल आहेत. आता काय होतं पुढे बघू. द थार इन द नॉर्थ वेस्ट अँड द हिमालयज इन द नॉर्थ. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या, एक थार डेझर्ट आहे, थार डेझर्ट ते नॉर्थ वेस्टमध्ये आहे, आणि म्हणतो हिमालयज इन द नॉर्थ वर्क डॅश टू अफेक्ट अ कल्चरली अँड इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मॉन्सूनल रिजाईन. म्हणजे यांचं खूप मोठं इम्पॅक्ट आहे कशावरती, मॉन्सून रिजाईनवरती. नेक्स्ट, ॲज अर्थ हायेस्ट अँड मोस्ट मॅसिव्ह माउंटेन रेंज द हिमालयज बार द डॅश ऑफ फ्रिजिट कॅटापॅटिक विंड्स फ्रॉम द आयझी तिबेटियन प्लॅटो अँड नॉर्थली सेंट्रल एशिया. स्टँडर्ड बघा, याचा स्टँडर्ड राम श्याम गोटू काहीच नाही आहे. इट हॅज कम्प्लिटली डीलिंग विथ द सम सॉर्ट ऑफ आयडियाज अँड सम सॉर्ट ऑफ ज्योग्राफिक एरियाज दॅट अ स्टुडंट शूड ॲटलीस्ट नो अबाउट GS. म्हणजे तुम्हाला थोडंफार तरी ज्ञान पाहिजे GSचं हा प्रश्न डील करण्यासाठी. आता आपण बघूया, एकदम सोपं सांगतो कसं आहे. त्याने काय म्हटलं तर, द थार डेझर्ट, थार डेझर्ट आलं इन द नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्टमध्ये एक थार डेझर्ट आहे आणि हिमालयाज आहे नॉर्थमध्ये. वर्क म्हणजे दोन गोष्टी कशा वर्क करतात, तर बघा त्याने काय म्हटलंय, द थार डेझर्ट नंबर वन, आणि दुसरं काय म्हणतात, द हिमालयाज इन द नॉर्थ वर्क. म्हणजे दोन्ही काम करतात. कसं काम करतात, माता बघू. पहिलं इनक्लोज, बघा आपण नेहमी काय म्हणतो की राम अँड लखन वर्क इन कोऑर्डिनेशन. दोन्ही एकत्र काम करतात विथ कोऑर्डिनेशन, विथ कोऑपरेशन, विथ युनिटी, विथ मिक्सिटी, विथ टुगेदरनेस एकत्र काम करतात. मग हे जे काम करतायत ना, द डेझर्ट अँड द हिमालयज, दे वर्क विथ कोऑर्डिनेशन पाहिजे, म्हणजे एकत्र काम पाहिजे. तर इनक्लोज नसतात ते, इनक्लोज होणार नाही. इनक्लोज काय, दॅट इज रॉंग. दुसरं इन टँडम, बघा इन टँडम म्हणजे काय, पॅरलली. पॅरलली म्हणजे काय, की आता तुम्ही अभ्यास करताय मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण, मी पॅरलली करतोय, सकाळी मराठी करतो आणि दुपारी इंग्लिश करतो. दॅट मीन्स यू आर डुईंग स्टडी ऑफ बोथ द लँग्वेज इन टँडम. इन टँडम म्हणजे काय, पॅरलली जुळून दोन्ही अगदी सुसंगतपणे. तिसरं ऑप्शन ऑन युनिसन. ऑन युनिसन म्हणजेच काय, की येस विथ ॲग्रीमेंट. विथ ॲग्रीमेंट म्हणजे काय, की एकमेकांशी जुळून, तेही बरोबर आहे. तिसरं बघा काय, विथ कोऑपरेशन. एक्झॅक्टली, हे पण बरोबर आहे. विथ कोऑपरेशन पण बरोबर आहे, ऑन युनिसन पण बरोबर आहे, आणि इन टँडम तिन्ही बरोबर आहे. तिघांचा अर्थ अल्मोस्ट सेम आहे, नॉट सेम बट अल्मोस्ट सेम. म्हणजे काय, जुळून मिसळून एकत्रितपणे गुण्यागोविंदाने आणि मैत्रीपूर्वक समान अंतराने तिघांचा सेम मिनिंग आहे. त्यामुळे तिन्ही उत्तर अपेक्षित आहे, इन टँडम, ऑन युनिसन आणि विथ कोऑपरेशन. ऑल थ्रीज आर ॲक्सेप्टेबल. पण दुसरं बघू आता, ॲज अर्थ हायेस्ट अँड मोस्ट मॅसिव्ह माउंटन रेंज. जी माउंटन रेंज आहे एशियाची, म्हणतो तो कुठली, द हिमालयज बार द डॅश ऑफ फ्रिजिट कॅटाबॅटिक विंड्स. आता ऐका, आता येतो म्हणतो करतो की हिमालय काय करतो, बार करतो. बार करतो म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही ना अडवतात, एखाद्या गोष्टीला तुम्ही ना काहीतरी कन्स्ट्रक्ट करता, एखादी गोष्ट बार केलाय तुम्ही. बार द डॅश ऑफ फ्रिजिट. मग आता बघा, इन्फ्लक्स ऑफ, इन्फ्लक्स म्हणजे इनकमिंग, येणारं, आत येणार. आपण म्हणतो ना इन्फ्लक्स ऑफ फॉरेन करन्सी, भारतामध्ये येणारा इन्फ्लक्स म्हणजे आत येणार. मग आत येणार म्हणजे काय, तर ते इन्फ्लक्स आहे. आता बघा, अरायव्हल ऑफ फ्रिजिट. कधी अरायव्हल या शब्दाला मी येणार, अरायव्हल जो आहे ना, अरायव्हल आणि इन्फ्लक्स दोन्ही वापरेल, पण फरक आहे. अरायव्हल काय असतं, आता मी म्हणेन की अरायव्हल ऑफ झेलम एक्सप्रेस, अरायव्हल ऑफ XYZ प्लेन, अरायव्हल ऑफ गेस्ट स्पीकर अरायव्हल झाला. पण जेव्हा इन्फ्लक्स अर्थ काय होतो, एका वेळी सगळे ग्रुपने येणे, इन्फ्लक्स. मग जेव्हा वारे, आपण वाऱ्यांविषयी बोलतोय बघा, तो काय म्हणतोय, द हिमालय बार द डॅश ऑफ फ्रिजिट कॅटाबॉलिक विंड्स. मग कॅटाबॉलिक विंड्स ह्या वन बाय वन नाही येणार, एकत्र येतील ते. मग इन्फ्लक्स म्हणजे एकाच वेळी गर्दी येणे. मग त्यानुसार इन्फ्लक्स माझं अरायव्हलपेक्षा जास्त ॲप्रोप्रिएट वाटतंय. तिसरं बघा, इन्कर्जन. इन्कर्जन म्हणजे काय, घुसखोरी. इन्कर्जन म्हणजे काय, की एंटर समवेअर विदाउट परमिशन ऑर विथ थ्रेटन. म्हणजे काय, एखाद्या जागे ठिकाणी तुम्ही जातायत पण घुसखोरी करतायत, तिथे तुम्ही जबरदस्ती करतायत, त्याला म्हणतो आपण इन्कर्जन. मग इन्कर्जन कुठे वाचलं, आपण साम्राज्यवाद
म्हणजे आपण इतिहासात वाचतो की ईस्ट इंडिया कंपनी द इन्कर्जन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी त्यांचा जी घुसखोरी होती भारतामध्ये ती कशी होती व्यापारासाठी होती तर तिथे इन्कर्जन येईल पण इथं इन टँडम आणि इन्फ्लक्स दोन्ही शब्द फिट बसतात क्लिअर ठीक आहे नेक्स्ट बघू आता आपण तर मला एक समजलं की फिल इन द ब्लँक जो टीसीएस बनवत आहे ते तीन तीन चार चार वाक्यांचं बनवत आहे नेक्स्ट आहे बघा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन आता हा प्रश्न आहे कलेक्टिव्ह नाऊन काय तर कलेक्शन मध्ये येणारे नाऊन मग कलेक्टिव्ह नाऊन असतात बघा आपण म्हणतो ग्रुप ऑफ बॉईज बिवी ऑफ गर्ल्स बुक ऑफ फ्लॉवर्स पाईल ऑफ पेपर्स आपण म्हणतो मेंबर ऑफ कमिटी त्यानंतर ज्युरी ऑफ जजेस जजेस असतात ते त्याची ज्युरी असते कमिटी ऑफ मेंबर्स असतात टीम ऑफ प्लेयर्स असते प्लेयरची टीम असते तर क्लास स्टुडंटचा असतो कलेक्शन मग बघा इथं द लार्ज नंबर ऑफ फिश मुव्हिंग टुगेदर लुक्ड ब्युटिफुल ॲज द रेज ऑफ सनलाईट इन द वॉटर्स इन द ओशन मग त्याने काय म्हटलं इथं लार्ज नंबर ऑफ फिश जेव्हा अनेक फिश एकत्र असतात त्याला काय नाव आहे त्याला कलेक्टिव्ह नाऊन आहे आपलं बरेचसे नाव आहेत त्यातलं एक शोल आहे अजून एक आहे आपण म्हणतो बघा कॅच ऑफ फिश म्हणतो कॅच ऑफ फिश हॉल ऑफ फिश म्हणतो आपण हॉल ऑफ फिश स्कूल ऑफ फिश सुद्धा म्हणतो आपण म्हणजे जेव्हा अनेक फिश एकत्र आहे त्यांच्या संघाला एवढे कलेक्टिव्ह नाव आहेत तर पहिला आहे शोल ऑफ फिश कॅच ऑफ फिश हॉल ऑफ फिश स्कूल ऑफ फिश एवढे त्याचे कलेक्टिव्ह नाव आहेत मग ट्रूप कोणाचा आहे तर TROUP हा ट्रूप आहे डान्सर्सचा आणि जेव्हा डान्सर्स किंवा आर्टिस्ट एकत्र आहेत त्यांच्या संघाला म्हणतो आपण ट्रूप ऑफ डान्सर्स किंवा ट्रूप ऑफ आर्टिस्ट अजून एक ट्रूप आहे तो ट्रूप म्हणजे कुठला TROOP हा असतो लायन्सचा त्या लायन्सला अजून आपण प्राईड ऑफ लायन्स प्राईड अनेक लायन्स एकत्र आहे त्यांच्या संघाला प्राईड म्हणतात किंवा ट्रूप म्हणतात तो OO वाला आहे आणि तो OUP जर असेल तर तो आहे डान्सर्स किंवा आर्टिस्ट लोकांचा तिसरं बघा ग्रुप ऑफ बॉईज असतं अनेक बॉईज एकत्र आहे त्याला ग्रुप म्हणतो आपण ग्रुप ऑफ पीपल पण असतं चौथ्या क्लस्टर म्हणजे काय थोडक्यात जमाव कुठल्या गोष्टीचा वस्तूंचा लोकांचा जर लोक एकत्र आहे त्याला क्लस्टर म्हणेन मी वस्तू एकत्र आहे त्याला क्लस्टर म्हणेन मी म्हणजे वस्तू गोष्टी जर एकत्र असतील भंगार बघा आपलं भंगार प्लास्टिक एकत्र आहे क्लस्टर आहे ते क्लिअर नेक्स्ट हा होता नाऊनचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा 6 नंबरचा त्याने म्हटलंय की सिलेक्ट द सेगमेंट विच हॅज अ स्पेलिंग एरर इन द गिवन सेंटेन्स इफ देर इज नो एरर सिलेक्ट नो एरर बघा द स्पेलिंग एरर म्हटलं याने मग स्पेलिंग एरर म्हटलं ना तर आपल्याला एक एक शब्द वाचावा लागेल म्हणजे याच्यात एक गोष्ट समजली का तुम्हाला स्पेलिंगचा एक शब्द यायचा की कमिटीचं स्पेलिंग ओळखा रिकमेंडेशनचं ओळखा त्यानंतर रेनाझानचं ओळखा त्यानंतर व्हॅक्युम व्हॅक्सिनचं ओळखा असा प्रश्न नाही डिझाईन केला इथं टीसीएसने एक वाक्य लिहिलं आहे मग तुम्हाला हा प्रश्न कसा डील करायचा आहे एक एक शब्द वाचायचा आहे मग यात चॅलेंज काय आहे टाईम याच्यात चॅलेंज हे नाही की हा कठीण आहे याच्यात चॅलेंज हा आहे की तुम्ही विदिन टाईम हा पटकन सॉल्व केला पाहिजे मग आता बघू एव्हरीचं स्पेलिंग बरोबर आहे एक कॅन्डिडेट बरोबर आहे हॅड बरोबर आहे टू सिक्युअर अ मिनिमम नंबर ऑफ वोट्स टू अवॉइड बघा आता हा शब्द ना हा तुम्हाला माहिती पाहिजे फॉर फ्युचर तर ते करेक्ट आहे स्पेलिंग ऑफ हिज डिपॉझिट स्पेलिंग म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे एक एक शब्द तोडायचा आहे यातला एक सिंगल शब्द जरी तुमचा स्पेलिंग एरर असेल मग तुम्ही सांगणार की तो एरर कशामध्ये की या पहिल्या वाक्यात आहे का दुसऱ्या वाक्यात आहे का तिसऱ्या वाक्यात आहे आणि ॲक्च्युली वाक्यात नाही आहे एरर त्या वाक्यातील फक्त एका शब्दाचा त्याने एरर केलेला असेल सो क्लिअर सो थोडक्यात काय मी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करताना याच प्रकारचे प्रश्न मी सॉल्व्ह करेल हा माझा मोटो असला पाहिजे टेस्ट सिरीजचा नंबर नेक्स्ट आहे बघा 7वा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कम्प्लीट द गिवन प्रोवर्ब करेक्टली बघा क्लिअरली काय म्हणतात आणि प्रोवर्ब उल्लेख केला प्रोवर्बचा म्हणजे प्रोवर्ब्स आपल्याला येत आहेत मग अशा प्रकारचे प्रश्न ॲज इट इज कॉपी पेस्ट आयोगाला आलेले MPSCला कंबाईन बी कंबाईन सी राज्यसभेला ॲज इट आलेले आहेत बघा PSC 17 प्रश्न आहे त्यामध्ये त्याने अर्धा तोडलेला आहे त्यानंतर राज्यसभेचा प्रश्न आहे त्याने अर्धा प्रश्न तोडलेला आहे त्यानंतर कंबाईन BCचे बरेचसे पेपर आहेत त्यामध्ये त्याने अर्धे तोडलेले असतात अर्धे तोडले म्हणजे कसे की एक EDM असते ती त्याने अर्धे तोडलेले असते एक प्रोब असते त्याने अर्धे तोडलेले असते आणि जो तो फिल इन द ब्लँक किंवा जुळ्या लावा किंवा रिकाम व्हॉट एव्हर द व्हरायटी ऑफ द क्वेश्चन्स आर डिफरंट बट द आन्सर इज सेम म्हणजे काय मी जर इथं एक म्हण म्हटली सपोज मी इथं एक प्रोव म्हटली की ब्रेक द ग्राउंड्स अशी एक म्हण म्हटली मी आता हे बघा इथं स्टँड वन्स ग्राउंड आणि इथं म्हटलं मी ब्रेक द ग्राउंड्स असं म्हटलं मी मग आता इथं काय करतो तो प्रश्न बनवताना ब्रेक तोडून टाकतो आणि इथं तो अंडरलाईन करतो आणि तो फिल इन द ब्लँक आणि खाली चार ऑप्शन देतो ब्रेक कट लाईक डिसलाईक असं काहीतरी देतो मग तुम्हाला माहिती पाहिजे की ब्रेक द ग्राउंड ही प्रॉपर प्रोवर्ब आहे त्याचं मिनिंग नाही आहे इथं मिनिंग नाही विचारला फक्त एक प्रोवर्ब घेतली तोडली आणि तो फिल इन द ब्लँक मग आता बघा टू स्टँड वन्स ग्राउंड ही प्रॉपर प्रोवर्ब आहे टू स्टँड वन्स ग्राउंड म्हणजे काय वर्ड फीट आणि प्लेस हे त्याच्या डोक्यातले शब्द आहेत
त्याचा काही संबंध नाही लांब लांबपर्यंत, फक्त त्यांनी क्रिएट केले चार ऑप्शनमध्ये. मग याचा मिनिंग काय की तुम्ही तुमच्या मताशी ठाम असणे. की नाव जस्ट टेक एन एक्झाम्पल, अ कॅन्डिडेट हॅड डिसाइडेड दॅट ही विल अप्लाय फॉर तलाठी अँड ही इज स्टँडिंग टू हिज ग्राउंड. टू इज स्टँडिंग हिज ग्राउंड म्हणजे काय, त्याने त्याचा मत बदलणार नाही, त्याचे विचार ठाम आहेत. सो ही हॅज डिसाइडेड टू मॅरी रेखा, दॅट मीन्स ही इज कम्प्लिटली स्टूड टू हिज ग्राउंड. सो स्टँड वन्स ग्राउंड म्हणजे काय, स्वतःच्या मताशी ठाम असणे, विचार न बदलणे, तुमचा जो डिसिजन घेतलेला आहे तो कायम ठेवणे, दॅट इज कॉल्ड स्टँड वन्स ग्राउंड. नेक्स्ट आहे बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन. त्याने एक शब्दाला अंडरलाईन केला आहे आणि तो त्या शब्दाला सबस्टिट्यूट सांगा, म्हणजे इथे चार शब्द दिले त्याने आणि तो ह्या शब्दाला सबस्टिट्यूट होईल का तो बघायचा आहे. आणि विषय म्हणजे यामध्ये ना नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, नो एरर मगाशी एक उत्तर होतं, नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड हे पण उत्तर आहे दिलेल्या टीसीएसने. म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न डील करताना तुम्ही इतके परफेक्ट पाहिजे की दिलेले ऑप्शन हे बसत नाही आहे, म्हणून याचं उत्तर नो एरर किंवा नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड हे आहे हे सांगण्यासाठी तुमची कमांड पाहिजे पी वाय क्यूवरती आणि या टॉपिकवरती, तरच तुम्ही हिंमत करू शकणार नो इम्प्रूव्हमेंट किंवा नो एररकडे. आता आपण बघूया त्याचा मिनिंग काय. It is depressing that doctors have developed such nonchalance towards the medical profession. It is depressing. Baga, thodasa negative aahe, vakya negative aahe. To it is depressing. He atishay daya, mhanje atishay dukkhad aahe. Kay dukkhad aahe? It is depressing that doctors have developed. Ki doctor lokani asha prakarchi vicharsarani medical field kade create keleli aahe, banavli aahe. Mag kay bara? Mag nonchalance mhanjes kay? Carelessness. Carelessness. Mag ata carelessness mhanje kay bara? थोडक्यात केअरलेसनेस म्हणजे काय, की निष्काळजीपणा. मग निष्काळजीपणा म्हणजे काय, की दुर्लक्ष करणे, निग्लिजन्स म्हणू आपण, निग्लिजन्स निग्लिजन्स. मग आता निग्लिजन्स म्हणजे काय, की तुम्ही त्या गोष्टीकडे टाळतायत, ती गोष्ट टाळतायत, निग्लिजन्स करतायत, किंवा ती गोष्ट कामावर वेळेवर करत नाही आहे, ते काम तुम्ही टाळतायत, त्याला म्हणतो आपण केअरलेसनेस. मग याचा अर्थ होतो केअरलेसनेस. मग इथं इट इज डिप्रेसिंग दॅट द डॉक्टर्स हॅव डेव्हलप सच नॉनचॅलन्स. मग नॉनचॅलन्स म्हणजे केअरलेसनेस, एखाद्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करतात, एखादी गोष्ट तुम्ही टाळतायत. मग त्याला कुठला शब्द पर्यायी आहे का, म्हणजे थोडक्यात त्याचा मिनिंग जोडलेला. मग कन्सर्न, कन्सर्न तर पॉझिटिव्ह शब्द आहे. कन्सर्न म्हणजे काय, की मला तुमच्या पास होण्याचं कन्सर्न आहे, म्हणजे आय एम व्हेरी केअरफुल अबाउट यू. मग कन्सर्न म्हणजे केअरफुल, तो तर जुळत नाही आहे. दुसरा शब्द बघू आपण, रेस्टलेसनेस. हा सुद्धा पॉझिटिव्ह शब्द आहे ॲक्च्युली, रेस्टलेसनेस. रेस्टलेसनेस म्हणजे काय, की मी असं म्हणजे रेस्टलेस आहे तो, म्हणजे त्याला रेस्ट नाही मिळत आहे, त्याला काम इतकं करतोय तो की त्याला टाइमच मिळत नाही आहे, ही इज रेस्टलेस. मग रेस्टलेस म्हणजे काय, हाई पॉझिटिव्ह वर्ड आहे, हाई जुळणार नाही इथं. तिसरा क्युरियोसिटी, क्युरियोसिटी पुन्हा पॉझिटिव्ह शब्द, क्युरियोसिटी म्हणजे क्युरियसच नाही, पण तो इट इज डिप्रेसिंग, हे तर दयनीय आहे. इट इज डिप्रेसिंग दॅट डॉक्टर्स हॅव डेव्हलप सच नॉन चॅलन्स. मग निगेटिव्ह शब्द आहे आणि दिलेले सगळे पॉझिटिव्ह शब्द आहे, मग इथं कुठलाही शब्द जुळत नाही त्याला, त्याला सबस्टिट्यूट करत नाही आहे की मी एखादा शब्द तिथं लिहू. हां, जर इथं शब्द असतात निग्लिजन्स तर तो रिप्लेस त्याला केला असता, जर इथं असता केअरलेसनेस तर त्याने त्याला रिप्लेस केला असता. म्हणून तिथं दिलेला शब्द कुठलाच नाही आहे, म्हणून माझं चार उत्तर आहे नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. नेक्स्ट 9 नंबरचा क्वेश्चन, त्याने म्हटलं बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज अँटोनियम टू द गिवन वर्ड. आणि त्याने तो शब्द बाहेर काढून त्याने म्हटलं याचा अँटोनियम सांगा. आधी वाक्य वाचावं लागेल, त्याचं कॉन्टेक्स्ट समजून घ्यावं लागेल, त्यानुसार आपल्याला उत्तर क्लिक करावं लागेल. मग काय म्हणतो बघा, स्मिता मेड अ डॅश लास्ट अटेम्प्ट टू फिट इन टू हर एल्डर सिस्टर्स न्यू ड्रेस. तिचा जो मोठ्या बहिणीचा ड्रेस होता ना, त्या ड्रेसमध्ये तिने तो स्वतः परिधान केला आणि ट्राय केला, तिने एक अटेम्प्ट केला, एक प्रयत्न केला की तिला फिट बसतोय का. मग तो अटेम्प्ट कसा होता, इफेक्टिव्ह होता, मग तो गुणकारी होता, तो गुणकारी होता, इफेक्टिव्ह होता. मग याच्या विरुद्ध विचारलं त्यानं, मग ग्रॅज्युअल म्हणजे काय, हळूहळू, अगदी स्लोली. मग इफेक्टिव्हच्या विरुद्ध कुठला, फ्युटाईल. मग फ्युटाईल म्हणजे काय, निरर्थक. मग निरर्थक म्हणजे काय, वाया गेलेलं, ज्याचा काही उपयोग नाही आहे, निरर्थक. जस्ट टेक एन एक्झाम्पल, आता मी काय केलं की मी माझ्या वडिलांचा शर्ट घेतला आणि घालण्याचा प्रयत्न केला, आणि ॲक्च्युली माझ्या वडिलांचं शरीर माझ्यापेक्षा जाड आहे, तो शर्ट मला होणार नाही आहे. मग तो जो माझा प्रयत्न आहे तो फ्युटाईल होता. मग फ्युटाईल म्हणजे काय, निरर्थक प्रयत्न. मग हा निरर्थक फ्युटाईल आहे. हरीड, हरी म्हणजे काय, इन हरी असणे, म्हणजे गडबडीत, गोंधळात, घाईत असणे, पण इफेक्टिव्हच्या विरुद्ध हरी होणार नाही आहे. नेक्स्ट सडन, सडन म्हणजे काय, क्विक, अचानक, पटकन, चटकन, अगदी काही न दर्शवता, काही कुणाला न समजता, सडन. आपण म्हणतो की काल भूकंप झाला, एकदम सडन झाला तो, तो ॲक्सिडेंट कसा झाला, सडन झाला, म्हणजे अकस्मितपणे, अगदी पटकन, चटकन. पण तो इफेक्टिव्हचा विरुद्धार्थी नाही आहे. मग इफेक्टिव्ह म्हणजे गुणकारी, ज्याचा इफेक्ट होतो, जे फ्रुटफुल आहे. मग फ्रुटफुल म्हणजे लाभदायी आहे, जे उपयोगी आहे, त्याच्या विरुद्ध काय, फ्युटाईल, निरर्थक आहे, अतिशय निरर्थक आहे. म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही आज 20 किलोमीटर धावतो,
त्यात काहीच होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली 4 महिने 6 महिने धावावं लागेल. नुसतं एक दिवस तुम्ही 20 किलोमीटर धावणार आणि तुम्हाला माझं वजन कमी करायचं आहे तर हा तुमचा अटेम्प्ट, हा तुमचा प्रयत्न फ्युटाईल आहे, फ्युटाईल आहे, निरर्थक आहे. तर त्याचं उत्तर आहे 2. बघा पुढचा प्रश्न आपला 10 नंबरचा. बघा प्रश्नाची पुन्हा व्याप्ती बघा, त्याचं लॉंगनेस बघा, म्हणजे ते किती आहे. थोडक्यात काय डिफिकल्ट नाही आहे, तर हा प्रश्न डील करण्यासाठी टाईम म्हणजे क्विक केलं पाहिजे. आता प्रश्न आहे पॅराजंबल. बघा पॅराजंबल एक्झॅक्टली कुठून शिकायचं, तर CDS. CDSचा पॅटर्न आहे कॉपी पेस्ट आणि SSA. पण SSAचा थोडा सोपा असतो, SSAचा खूपच सोपा असतो पॅराजंबल. तुम्हाला डील करायचं आहे CDSशी. CDSचा जर स्टँडर्ड असतो. आता पॅराजंबल डील करण्यासाठी नीट आहे का काय असतं, तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याची ओळख असली पाहिजे, किंवा काय सब्जेक्ट कोण आहे, वर्ब कोण आहे आणि ॲग्रीमेंट कशी होती यांची. यात एक सांगतो, 2 बॉक्स करायचे. एक म्हणजे बिगिनर आणि एक असतो फॉलोअर. आता बिगिनर आणि फॉलोअर म्हणजे काय, बघा वाक्य सुरुवात लगेच करते तुम्हाला की हे वाक्यानं दुसऱ्या वाक्याला फॉलो होईल, ठीक आहे, आणि हे वाक्य जे आहे ना हे बिगिन होईल. त्याचे 2 कॉलम कसे करायचे, एक शॉर्टकट सांगतो बघा जरा. पण तो प्रत्येकाला डील होईल तसं नाही आहे, हा शॉर्टकट प्रत्येक वाक्याला डील होईल असं नाही. वाक्याचा सेन्स 90% माहितीच पाहिजे, मग बाकी शॉर्टकट वगैरे नंतर वर्क करतात. पण आता बघा मी असे 2 कॉलम करतो, जस्ट टेक एन एक्झाम्पल. इथे एक कॉलम करतो की हा जो आहे हा बिगिनर आहे वाक्य आणि हा फॉलोअर आहे. आता बिगिनर काय फॉलोअर काय, बिगिनर म्हणजे असं वाक्य की जे सुरुवातीला येऊ शकतंय आणि फॉलोअर म्हणजे काय, हे दुसऱ्या वाक्याच्या नंतर येऊ शकतंय. मग आता आपण जरा वाक्य वाचूया. पहिलं फर्दर, इथून फर्दरची सुरुवात आहे. इथं होतो एज्युकेशन इज, इथं सी ऑन द होल, आणि नंतर इन इट. जरा डी मध्ये बघा, इन इट म्हणजे कुठल्या तरी वाक्याला फॉलो करताय. नंतर हे बघा सी मध्ये बघा, ऑन द होल हे सुद्धा कुठल्या तरी वाक्याला फॉलो करतायत. नंतर बघा एज्युकेशन हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे हा फॉलोअर नसेल, हा बिगिनर असेल. आणि फर्दर हा सुद्धा फॉलोअर आहे. म्हणजे मला एक कळलं की बिगिनिंगमध्ये फक्त बी ऑप्शन येतो आहे आणि ए सी आणि डी हे फॉलोअर आहे. मग मी एक काम करेल, लगेच नजर टाकेल की बीची सुरुवात कुठे कुठे आहे. मग बीची सुरुवात इथं आणि बीची सुरुवात इथं आहे, 1 आणि 3, म्हणजे माझे 2 ऑप्शन गेले. मग आता मी लगेच काय करेल की बी नंतर लगेच कोण फॉलो होत आहे, मी फक्त बी वाक्यानंतर लगेच कोण फॉलो होतो तेवढं बघेल. मग यात काय दिलं याने, सी दिला आहे आणि इथं डी दिला आहे. मग आता सी बघूया आपण आणि डी बघूया. तर बघा मी म्हणतो की एज्युकेशन इज अन इसेन्शियल एलिमेंट इन प्लॅटोज द रिपब्लिक. बघा प्लॅटोच्या रिपब्लिक थेरीबद्दल बोललं इथं राम गोन श्याम गो ही आणि शी तसं नाही येत आहे. मला तेच सांगायचं आहे त्यातनं, ते सोपे सोपे काहीतरी पॅराजंबल तुम्ही घेणार, ही इज हिरो, शी इज हिरोईन आणि ही इज ॲक्टर, मग इथे येणार रमेश आणि राहुल, दॅट इज युजलेस, ते येणार नाही परीक्षेमध्ये. मग आता आपण पहिलं वाक्य मला कळलं की एज्युकेशन इज अन इसेन्शियल एलिमेंट प्लॅटोज द रिपब्लिक. द रिपब्लिक जे प्लॅटोचं आहे जे त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन हा क्रुशियल भाग आहे. मग आता दुसरं बघू आपण. मग आता माझ्याकडे 2 ऑप्शन आहे, कुठले, एक तर मी सी बघेन किंवा मी डायरेक्टली डी बघेन, म्हणजे यामध्ये बघेल की याला सी फॉलो होतो का डी. मग आता यामध्ये आपण काम करूया, सी वाचू आणि डी वाचू, सी आणि डी हे दोनच गोष्टी वाचायच्या मला. आता मी सी जो वाचतोय, ऑन द होल, बघा सुरुवातीला काय म्हणताय, ऑन द होल ही बिलीव दॅट एज्युकेशन शुड बी हॉलिस्टिक इन्क्लुडिंग फॅक्ट्स स्किल्स फिजिकल डिसिप्लिन म्युझिक अँड आर्ट. आता एक कन्सेप्ट सांगतो ऑन द होल, आता हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा जेव्हा मी एखादा पॅराग्राफ लिहिला, हा एक पॅराग्राफ लिहिला, हा दुसरा एक पॅराग्राफ लिहिला आणि हा तिसरा एक पॅराग्राफ मी लिहिला, तर जेव्हा मी शेवटचं लिहितो लास्टला एंड करतो, तर लास्टला एंड करण्यासाठी असतो ॲट लास्ट, आपण म्हणतो ॲट लास्ट, ठीक आहे. आपण शेवटी म्हणतो बघा इव्हेंच्युअली, म्हणजे शेवटी, इव्हेंच्युअली हे काही फ्रेजेस आहे शेवट करणारा. ॲट फायनल, ॲट फायनल, किंवा म्हणेन मी फायनली, फायनली आपण असं म्हणतो ॲट लास्ट, म्हणजे शेवट करण्यासाठी ह्या म्हणी आहेत. सेम आहे बघा ऑन द होल, जेव्हा मी ऑन द होल म्हणतो सर्वांचा विचार करता मग शेवटी काय, तर ऑन द होल हा नेहमी एंड होतो आहे. बघा ऑन द होल हा नेहमी एंड करण्यासाठी ही फ्रेज वापरली जाते. मग ही माहिती पाहिजे. सपोज आता मी एक स्टोरी सांगतो तुम्हाला, स्टोरी अशी की लाईफ इज ब्युटिफुल, लाईफ गिव्ज यू ऑल द एक्सपिरियन्सेस, लाईफ हॅज सो मेनी फॅक्टर्स, लाईफ इज क्रुशियल अँड लाईफ इज द ओनली थिंग दॅट गिव्ज यू समवन हु इज व्हेरी लकी. मी आयुष्याशी खूप काय बोललो, आता मला एंड करायचं आहे. ऑन द होल लाईफ इज अ गिफ्ट, संपलं. मग ऑन द होल आहे ना हा शेवट करतो वाक्याचा, म्हणजे हा शेवट करतो वाक्याचा म्हणजे हा एंड करणारा ऑन द होल ही म्हण आहे. मग त्याच्याबरोबर ह्या तुम्हाला सगळ्या माहिती पाहिजे. आता याच्यावरती मी एक लेक्चर घेणार आहे युट्यूबला डिटेलमध्ये, त्यामुळे तुम्हाला सांगेल मी की ह्या सगळ्या फ्रेजेस ज्या आहेत ज्या पॅराजंबलचे डील करतात त्या सगळ्या मी एक लेक्चर त्यावरती लाईव्ह घेणार आहे रात्री, त्यावरती तुम्हाला सांगेल कधी काय असेल. तर बघा इथं तो ऑन द होल क्लिअरली मला कळतं की हा जो सी आहे हा सी लगेच दुसरा येणार नाही आहे, तो सी नंतर येईल. नंतर म्हणजे कुठे येईल, मग आता शेवटी येणार, तो लास्टला येणार, तो एंड करतो वाक्याचा. मग सी बघा शेवटी आहे.
याच्यानंतर डी कसं मग बघा एज्युकेशन विषयी पुढे फर्दर माहिती आहे डी मध्ये नंतर ए काय मग पुढे अजून फर्दर इन्फॉर्मेशन आहे मग फर्दर जे ना हे फर्दर पुन्हा सांगतो फर्दर इन ॲडिशन कॉम्प्लिशन प्लस इन प्लस टू हाउएव्हर मोर ओव्हर नेव्हर द लेस हे नेहमी फॉलो करतात एका आयडियाला मग हे कुठे वापरतात तुम्ही एखादी आयडिया इंट्रोड्यूस केली की त्यात अजून ॲड अधिक खेरीज अजून हे सोडून ते सुद्धा त्याचप्रमाणे हे शब्द काय करतात फॉलो करतात दुसऱ्या वाक्याला मग याचं सरळ डिटेल एक लेक्चर मी घेणार आहे एवढ्या प्रश्नामध्ये ते एक्सप्लेन होणार नाही याच्या सगळ्या तुम्हाला टर्मिनॉलॉजीज या फ्रेजेस सगळ्या लिहून देईल की ज्या तुम्हाला पॅराजम्बलिंगमध्ये हेल्प होतात ठीक आहे त्याचं उत्तर बी आहे सॉरी तीन आहे म्हणजे बी डी ए आणि सी नंबर नेक्स्ट प्रश्न आहे बघा 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा तो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन आपल्याला अप्रोप्रिएट ऑप्शन बघायचं म्हणजे थोडक्यात वन वर्ड सबस्टिट्यूशन त्याने विचारला इथं वी वुड नीड द हेल्प ऑफ अ पर्सन हू इंट्रोड्युस द पीपल टॉकिंग टेकिंग पार्ट इन द रेडिओ ऑर टेलिव्हिजन शो ऑर अ लाईव्ह शो टू मेक द अनाउन्समेंट्स ॲट द इव्हन नेक्स्ट हे बघा ते असं म्हणतात की आम्हाला असा व्यक्ती पाहिजे की जो टेलिव्हिजनवरती एक इव्हेंट इंट्रोड्यूस करतो किंवा एखाद्या व्यक्तीला इंट्रोड्यूस करतो थोडक्यात काय आपण काय म्हणतो की सूत्रसंचालक कुठल्या कार्यक्रमातला जो रेडिओच्या शोमध्ये बोलेल जो कुठल्या शोमध्ये बोलेल रेडिओच्या टेलिव्हिजनच्या किंवा कुठल्या लाईव्ह शोमध्ये बोलेल मग आपण बरेचसे शो बघतो ज्यामध्ये तो एखाद्या ॲक्टरला इंट्रोड्यूस करतो ॲक्ट्रेसला इंट्रोड्यूस करतो एखाद्या पॉलिटिकल लिडरला इंट्रोड्यूस करतो आणि त्याची मुलाखत घेतो त्या व्यक्तीला आपण बरेच ना रेडिओ जॉकी जो असतो ना हा जॉकी तर तो थोडक्यात असतो कॉम्पेअर मग कॉम्पेअर म्हणजे कोण सूत्रसंचालक कुठला सूत्रसंचालक जो लाईव्ह एखाद्या शोला सूत्रसंचालन करतोय एखाद्या रेडिओला करतोय एखाद्या टी व्हीला करतोय त्यानंतर कम्पेअर मग आर्टिस्ट कोण आर्टिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो परफॉर्म करतो त्याची कला मग आता एखादा गायक घ्या तो आर्टिस्ट आहे परफॉर्मर म्हणजे कोण जो स्टेजवरती परफॉर्म करतो डान्सर असेल ॲक्टर असेल स्टँडअप कॉमेडियन असेल तो असतो परफॉर्मर आणि ॲक्टर कोण जो ॲक्टिंग करतो मग इथं आपल्याला हे तीन लोक नको आहे आपल्याला हवा आहे सूत्रसंचालक त्यानंतर आपण कॉम्पेअर दॅट इज कॉम्पेअर क्लिअर तुम्ही बघा प्रश्नाचा ओकेपचा दर्जा बघा किती स्टँडर्ड आहे किती प्रॉपर आहे नेक्स्ट सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज अँटोनियम टू द गिव्हन वर्ड आता याचा अँटोनियम म्हटला त्याने आता अँटोनियम कसं तर त्याने म्हटलं आय एम शुअर यू वुड नॉट अप्रूव्ह ऑफ द डॅश ॲक्टिव्हिटीज ऑफ द ग्रुप मग त्याने म्हटलं रेप्युटेबल रेप्युटेबल म्हणजे काय की ज्याला रेप्युटेशन आहे ज्याला स्टेटस आहे समाजामध्ये जो फेमस आहे दॅट इज रेप्युटेबल मग याच्या विरुद्ध काय बरं रेप्युटेड आहे एखादी गोष्ट आणि जी गोष्ट रेप्युटेड नाही आहे ती मग आपण जर प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध प्रसिद्ध चांगल्या गोष्टींसाठी रेप्युटेड आणि कुप्रसिद्ध कोण मग आपण त्याला म्हणतो नोटोरियस मग नोटोरियस म्हणजे काय बरं नोटोरियस हा शब्द नेहमी होतो एमपीएससीमध्ये बघा मग नोटोरियस म्हणजे कोण वाईट गोष्टींसाठी इनफेमस म्हणताना इनफेमस म्हणजे कोण की असा व्यक्ती गोष्ट की जी वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्याला म्हणतो पण कुप्रसिद्ध मग बघूया पहिलं न्युमरस म्हणजे काय संख्येने जास्त त्याचा काही संबंध नाही ते न्युमरस दुसरं बघा दुसरा शब्द खूप सुंदर बघा नेफेरियस मग नेफेरियस म्हणजेच काय म्हणजे नोटोरियस नेफेरियस म्हणजे वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध क्रुएल रानटी किंवा एखादा क्रूर व्यक्ती जो इनफेमस आहे जो वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्याला म्हणतो आपण नेफेरियस पुढचं एक्स्ट्रॉर्डिनरी कसं काय याच्या विरुद्ध रेप्युटेबलच्या विरुद्ध एक्स्ट्रॉर्डिन होणार नाही एक्स्ट्रॉर्डिन म्हणजे गटात न बसणारं वैभवी असलेलं सुंदर भव्य दिव्य नेक्स्ट आहे फॉरेन म्हणजे कोण म्हणजे तो देशीच्या विरुद्ध विदेशी पण ते रेप्युटेबलच्या विरुद्ध तो होत नाही आहे मग हा शब्द आहे बघा नेफेरियस मग नेफेरियस जो शब्द आहे ना तो त्याचा विरुद्ध अर्थ आहे रेप्युटेबलचा नेक्स्ट क्लिअर पुढचा प्रश्न आहे बघा 13 नंबर त्याने म्हटलं सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज सिनॉनिम टू द वर्ड बघा याचं स्ट्रक्चर किती वेगळं आहे आपल्याला कसे येतात एक शब्द येतो त्याचा सिनॉनिम सांगा एक शब्दाला त्याचा अँटोनिम सांगा हा एक वाक्यात एक शब्द बाहेर काढतोय आणि त्याचा सिनॉनिम सांगा त्याचा अँटोनिम सांगा म्हणजे याच्यात तुम्हाला वाक्याचा स्ट्रक्चरचा सेन्स त्याचा कॉन्टेक्स्ट सुद्धा जुळायचा आहे वाक्य बघा आफ्टर द रिसेंट रिनोव्हेशन देअर हाऊस लुक्स क्वाईट ब्युटिफुल हे बघा रिनोव्हेशनला त्याने म्हटलंय की रिनोव्हेशनचा तुम्ही त्याचा सिनॉनिम शोधा मग रिनोव्हेशन म्हणजे काय रिनोव्हेशन तर पहिलं आता रिइन्सिस्टमेंट बघू रिइन्सिस्टमेंट म्हणजे काय त्या जुन्या जागी नेऊन ठेवणे एखादी गोष्ट आहे तुम्ही त्याच जागी जर ती ठेवली तर रिइन्सिस्टमेंट होतं त्याला आपण रिइन्स्टेटमेंट म्हणजे कसं सपोज मी आता हा पेन आहे हा पेन मी एखाद्या जागेवर उचलला होता ठीक आहे मी त्याला तिथंच ठेवला त्याला म्हणतो आपण रिइन्स्टेटमेंट म्हणजे काय एखादी वस्तू ज्या जागेवरनं घेतली होती त्याच जागेवर परत ठेवणे त्याला म्हणतो आपण रिइन्स्टेटमेंट दुसरं बघा दुसरा शब्द आहे फर्बिश याचा जर मी फर्बिश शब्द काढला फर्बिश म्हणजे काय रिनोव्हेट करणे फर्बिश रिनोव्हेट करणे आणि रिफर्बिश म्हणजे काय रिफर्बिश म्हणजे रिफर्बिशमेंट म्हणजेच रिनोव्हेट
म्हणजे रिनोव्हेशन, नवीन गोष्टी तीच कर, त्याला कलर देऊन त्याला डिझाईन देऊन ती रिफर्निश करणे म्हणजे त्याला म्हणतो आपण रिफर्बिशमेंट. पुढचं रिन्युअल. रिन्युअल म्हणजे काय? एखादी जुनी गोष्ट फक्त पुढे रिन्यू करणे पण तिला इम्प्रूव्ह न करणे. रिन्युअल आपण काय करतो, आपलं जे कार्ड आहे रिचार्ज करतो, रिन्यू करतो आपण कार्ड, तेच जुनं ते फक्त आपण पुढे रिन्यू करतो. पण रिफर्बिशमेंट म्हणजे काय, जी वस्तू आहे त्याला नवीन आणणे, त्यालाच काहीतरी डिझाईन चेंज करणे, त्याला म्हणतो आपण रिफर्बिशमेंट. नेक्स्ट आहे रिकव्हरी. रिकव्हरीचा काही सेन्स नाही इथं, कारण रिनोव्हेशनचा अर्थ रिकव्हरी नाही आहे. रिकव्हरी म्हणजे काय, एखाद्या वाईट कंडिशननं चांगल्या कंडिशनमध्ये येणे, त्याला म्हणतो आपण रिकव्हरी. तर उत्तर आहे माझं दोन, दॅट इज रिफर्बिशमेंट. तुम्ही शब्द बघा आहे कशा आलेत, हे रेग्युलर शब्द नाही आहेत. टीसीएस विचारणारं जे आपण दैनंदिन इंग्लिशमध्ये बोलतो ते शब्द नाही आहेत, हे वेडेवाकडे शब्द आहेत. याचा स्टडी नीट केला पाहिजे आणि याच्याशी रिलेटेड असलेल्या टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजे. ज्या ओकॅपच्या टेस्ट मी टेलिग्रामवरती टाकणार आहे तुम्ही, तर त्या PDF डाउनलोड करा आणि सहज नजर टाकत चला, वाचत चला. खाली उत्तर पण दिलेली आहेत, मी फक्त क्लिक करत चला, म्हणजे झोपताना असेल किंवा जेवताना असेल फक्त नजर टाका त्या PDFवरती. त्या दररोज टाकेल बघा मी टेलिग्राम ग्रुपला, तुम्ही फक्त बघत चला की ह्या अशा आहेत. नेक्स्ट 40 नंबरचा क्वेश्चन बघा. गिवन बिलो द पॅराजंबर. पुन्हा पॅराजंबरला बघा. आता पॅराजंबर पुन्हा मी म्हणेन बिगिनर आणि फॉलोअर दोन ग्रुप करू आपण, तर यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन पाहिजे पाहिजे. आता बघा, इट अलाउज, इट अलाउज म्हणजे ऑब्व्हियसली हे काय आहे, हे फॉलोअर आहे, नंतर येईल वाक्य. पुढचं बट वेन थिंग्स, हे पुन्हा फॉलोअर आहे वाक्य. पुढचं क्लाउड सर्व्हिसेस, हे इंट्रोड्यूस होऊ शकत आहे कारण हा सब्जेक्ट आहे वाक्याचा, याने वाक्य सुरुवात होईल. पुढचं बघा क्लाउड कम्प्युटिंग, हे सुद्धा इंट्रोड्यूस होणार आहे. म्हणजे दोन्ही वाक्यांमध्ये सब्जेक्ट क्लिअरली मेन्शन केला आहे, म्हणजे सी किंवा डीने वाक्याची सुरुवात होईल, एवढं फिक्स आहे. आणि हे जे ए आणि बी आहे हे नंतर येतील. मग आपण आधी बघूया सी आणि डी कुठे कुठे आहे. इथं सी सुरुवातीला आहे, इथं डी सुरुवातीला आहे, इथं डी सुरुवातीला आहे. मग आता हा तर ऑप्शन गेला माझा तिसरा. मग आता उरला आहे माझ्याकडे 1, 2 आणि 4. मग आता यात काय करायचं, पुन्हा सांगतो, ह्या टर्मिनॉलॉजी याच्यावरती लेक्चर डिटेल घेईल त्यात समजेल तुम्हाला. तुम्हाला टर्म्स माहिती पाहिजे, बिगिनिंगचे शब्द. मग बिगिनिंगचे शब्द माहिती जर कळले तुम्हाला तर लगेच पूर्ण वाक्य न वाचता सुद्धा तुम्ही लगेच ABCD हे करून टाकणार. कसं? आता मी इथं इथं चक्रात पडलो आहे की क्लाउड सर्व्हिसेस सुरुवातीला घेऊ का क्लाउड कम्प्युटिंग सुरुवातीला घेऊ. मग आता मला माहिती आहे की दोन्ही वाक्याचे सब्जेक्ट आहे, दोन्ही शुअर आहे की त्यांनी वाक्य सुरुवात होईल. मग जरा काय करायचं, दुसऱ्या वाक्यांना आहे ना बघायचं. आता बघा बट वेन थिंग्स गो रॉंग, ठीक आहे, इट अलाउज. आता जरा बघा, इट अलाउज नीट बघायचं. इट अलाउज म्हणजे इथं तो एका गोष्टीविषयी बोलतोय. इट म्हणजे एक अशी सिंग्युलर गोष्ट आहे, सिंग्युलर एका गोष्टीविषयी बोलतोय तो. म्हणजे मला एक कळालं आहे की हे एक वाक्य आहे आणि त्याच्यानंतर वाक्य येणार आहे इट अलाउज. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये एकच गोष्ट पाहिजे ज्या गोष्टीबद्दल दुसऱ्या वाक्यात बोलतोय तो. इट अलाउज, इट म्हणजे एकच गोष्ट आहे. मग जरा इथं बघा, क्लाउड सर्व्हिसेस, अनेक सर्व्हिसेस आहेत त्या. मग मी जर प्लुरल म्हटलं तर ते सी नंतर एकच का येईल, तो सर्व्हिसेस अनेकबद्दल बोलतोय. मग हा येणार नाही सुरुवातीला. मग सुरुवातीला अशी गोष्ट येईल की जी सिंग्युलर आहे, मग त्याला माझं क्लाउड कम्प्युटिंग, मग ते एकच आहे. मग त्याला फॉलो येईल आपलं इट अलाउज. म्हणजे थोडक्यात मला एक कळालं की क्लाउड कम्प्युटिंग ही सिंग्युलर आयडिया आहे आणि त्याला फॉलो करणारं पण सिंग्युलर पाहिजे. मग त्यावर माझं क्लिक होतं डी, आणि डी नंतर ए बघा, ए काय, मग इट अलाउज, मग इट कोण, दॅट इज क्लाउड कम्प्युटिंग. याच्यावर माझा सेन्स लागतोय. तर तुम्हाला सांगतो, जेव्हा पॅराजंबलंग शिकायचं ना तर तुम्हाला त्या फ्रेजेस, त्या टर्मिनॉलॉजी शिकावं लागतात बिगिनिंगच्या, की हे वाक्याच्या सुरुवातीला येईल काही, नंतर येईल काही, शेवटी येईल. त्याच्यावरती लेक्चर मी सांगेल तुम्हाला, मी यूट्यूबला लेक्चर टाकेल त्यावरती. बघा पुढचा प्रश्न 50 नंबर. त्याने म्हटलं आता फिलिंग द ब्लँक्स. बघा आता पुन्हा फिलिंग द ब्लँक्स आहे. द अदर डे अन इलेक्ट्रिशियन हॅड कम टू आर हाऊस टू फिक्स समथिंग, वी टोल्ड हिम डॅश डिटेल. आता बघा, आपण म्हणतो ना इन डिटेल, इन डिटेल म्हणतो आपण. यात बऱ्याच वेळा आहे ना, जुन्या काळात IBPA चे प्रश्न आहे ना, इन डिटेल्स आहेत. इन डिटेल्स कधी नसतं ते, फक्त ते असतं इन डिटेल, त्याला यस जोडायचं नाही, हा नियम लक्षात ठेवा. ते नेहमी इन डिटेल असतं. मग आपण म्हणतो ना टेल मी समथिंग इन डिटेल, टेल मी दिस चॅप्टर इन डिटेल, टीच मी दिस लेशन इन डिटेल. मग आपण म्हणतो ना इन डिटेल. मग इन डिटेल काय आहे, तो थोडक्यात ही आहे प्रिपोजिशनल फ्रेज. इन डिटेल, इन डिटेल. मग आता इनच्या कुठल्या कुठल्या प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत तर बघा सांगतो. इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन माय लाईफ, इन द इव्हनिंग. त्यात आपण म्हणतो ना इन माय कॅपॅसिटी, आपण विद इन माय कॅपॅसिटी, इन माय कॅपॅसिटी सुद्धा असतं बघा. इन द लाईफ, इन माय एक्सपिरियन्स, इन धिस जॉब, ह्या इनच्या सगळ्या प्रिपोजनल फ्रेजेस आहेत. मग इन डिटेल ही ती आली दुसरी. व्हॉट नीड टू बी डन, बट आफ्टर ही लेफ्ट आय फाउंड दॅट द मॅन हॅड डन ऑलमोस्ट नथिंग इट लेटर डॅश आउट दॅट ही कुड नॉट हिअर अवर डिरेक्शन. आता ऐका, हा इथं आउट शब्द महत्त्वाचा आहे पहिल्या शब्दासाठी. तर मी म्हणतो टर्न आउट,
टर्न आउट म्हणजे काय, उघडवणे, समोर येणे. आपण तो स्कॅम टर्न आउट झाला. सपोज एक मूवी आहे, टेक एन एक्झाम्पल, तुम्ही तो जुन्या काळात एक पिक्चर होता हॅरी पॉटर. हॅरी पॉटरच्या पहिल्या सीनमध्ये काय असतं की त्याचा तो एक मित्र असतो, नंतर कळतं की तो शत्रू आहे त्याचा. तो म्हणजे टर्न आउट, उघडवणे, बाहेर पडणे, समोर येणे. आपण तो स्कॅम टर्न आउट झाला. मग टर्न आउट म्हणजे काय की तो जो इलेक्ट्रिशियन आहे, नंतर आम्हाला कळलं टर्न आउट दॅट ही कुड नॉट हिअर आवर डायरेक्शन क्लिअरली बिकॉज ही हॅड अन इयरफोन ऑन. आम्हाला नंतर हे कळलं, उघड झालं की त्या इलेक्ट्रिशियनला आम्ही सांगितलेल्या गोष्टी कळाल्यात नाही, कारण त्याचे इयरफोन ऑन होते. मग आम्ही त्याला बरंच सांगितलं, बाबा हे कर काम, ते कर काम, पण त्याला समजलं नाही. मग ते नंतर उघड झालं आम्हाला, आम्हाला क्लिअर झालं, स्पष्ट झालं काय की त्याला त्याचे हेडफोन ऑन होते. म्हणजेच काय, इथं माझं उत्तर येतं इन आणि टर्न आउट. मग त्यासाठी तुम्हाला ह्या प्रेपोजिशनल फ्रेझेस माहिती पाहिजे. मग ते विथ डिटेल होत नाही, ऑन डिटेल होत नाही, ॲट डिटेल होत नाही, आणि ते फिक्स आउट, कम आउट, लुक आउट नाही होत. क्लिअर? नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया आता आपण. क्वेश्चन नंबर आहे 16. बघा 16 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो, अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक. रिसेंटली आय वॉज ट्रॅव्हलिंग विथ माय वाईफ ऑन द दिल्ली मेट्रो. बघा ट्रॅव्हलिंग ऑन द, हे लक्षात घ्या, ऑन मेट्रो, ऑन ट्रेन, ऑन बस हे पण येऊ शकतं. तुम्ही जर बसमध्ये आहात तर तुम्ही ना आय एम ऑन द बस, इन द बस नाही होत ते. आय एम ऑन द बस, ऑन द एरोप्लेन, ऑन द शिप, ऑन द मेट्रो, ऑन द ट्रेन, म्हणून ते पण तसं येऊ शकतो प्रश्न ऑन. नेक्स्ट, आय वॉज ट्रॅव्हलिंग विथ माय वाईफ ऑन द मेट्रो डॅश द ट्रेन वॉज अप्रोचिंग द लास्ट स्टेशन, देर वरंट टू मेनी पॅसेंजर्स. आता प्रश्न आहे कंजंक्शनचा. कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडणारा. मग आता इथं बघा, इथं लेटर, त्यानंतर हे मीन टाईम, त्यानंतर इन व्ह्यू. इन व्ह्यूचं तर काही सेन्सच नाही इथं. मग मीन टाईम त्या दरम्यान, लेटर म्हणजे आता टाईम सांगतो, सिन्स. आता इथं सिन्स कसा, सिन्सने इथं दोन वाक्य जोडलं आहे. सिन्स द ट्रेन वॉज अप्रोचिंग द लास्ट स्टेशन, जसं ट्रेन अप्रोच करत होती लास्ट स्टेशनला, तिथं कोणीच पॅसेंजर नव्हते. हा झाला सिन्स. त्यामुळे तसेच त्याचा अर्थ होतो तिथं. पुढचं म्हणतो तो, इन आर कंपार्टमेंट्स अदर डॅश अस. मग अदर दॅन, अदर दॅन आपण तुलना करतो. आम्हाला सोडून इतर सुद्धा, देर वर ओनली टू वुमेन सिटिंग, म्हणजे आम्हाला सोडून इतर, मग इथं तुलना केलेली अदर दॅन. अदर अपार्ट नाही, अदर असाईड नाही, अदर एक्सेप्ट नाही, अदर दॅन म्हणतो आपण. अदर दॅन ही तुलना आहे, आम्हाला सोडून इतर. आणि पहिले सिन्स, सिन्स द ट्रेन लेफ्ट. क्लिअर? म्हणजे हा कंजंक्शनचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न, 17 नंबरचा प्रश्न, तो म्हणतो बघा आता. आता पुन्हा WHचा प्रश्न आहे, हा ॲडजेक्टिव्हचा प्रश्न आहे, हा नाउनचा प्रश्न आहे, हा पोझिशनचा प्रश्न आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे हुम कधी, विच कधी, हुज कधी, वेअर कधी. बघा, लाईट ट्रॅव्हल्स 186,000 माइल्स पर सेकंड. द हबल टेलिस्कोप हॅज लुक्ड बॅक इन टाईम ॲट 10,000 गॅलेक्सीज डॅश लाईट. आता बघा, इथं ही जी कंपनी आहे द हबल टेलिस्कोप हॅज लुक बॅक इन टाईम, मग त्यांनी काय केलं, एक 10,000 गॅलेक्सीचा अभ्यास केला की ज्यांचा लाईट, हुज लाईट लेफ्ट देम, हुज, इथं पोझिशन पाहिजे, हुज लाईट्स, हा ॲडजेक्टिव्ह आहे माझा. मग आता हुज लाईट पाहिजे, हुम कशाला लिहिलं. इथं गॅलेक्सीचा ते अभ्यास करताय की ज्यांच्या लाईटबद्दल बोललं जात आहे. मी असं म्हटलं की हा मिस्टर पाटील आहे, मिस्टर पाटील हुज, हे बघा मिस्टर पाटील, हुज बुक, हुज बुक की ज्याचं पुस्तक, ज्याचं पुस्तक. इथं म्हटलं हुज बुक की ज्याचं पुस्तक. इथं पोझिशनबद्दल बोलतोय, पाटीलच्या पुस्तकाबद्दल. इथं गॅलेक्सीबद्दल बोलतोय, गॅलेक्सीच्या लाईटबद्दल. म्हणून इथं हुज, दॅट इज पोझिशन इज रिक्वायर्ड, विच एन आर नाही आहे. पुढचं, देअर फॉर युटिलायझिंग द टेलिस्कोप ॲज टाईम मशीन ॲस्ट्रॉनॉमर आर ॲबल टू. बघा, मग आता टेलिस्कोपला टाईम मशीन म्हणून वापरायचं आहे, म्हणून ॲस्ट्रॉनॉमर काय करतात याच्यावरती, मग बघा, कन्सिडर करतात. कन्सिडर करत नाही, त्याला इंटेंट, हेतू आहे त्यांचा, कॉन्टेम्प्लेट करतात. डेलिब्रेट म्हणजे काय, एखादी गोष्ट डेलिब्रेशन करणे, डेलिब्रेट करणे. मग कॉन्टेम्प्लेट म्हणजे काय, चिंतन, मनन, अभ्यास, त्यावरती पूर्ण प्रक्रिया. मग इथं हे शब्द वाईट आहे का, नाही, हे पण बरोबर आहे सगळे शब्द, पण दोन्हींची जोडी बसली पाहिजे ना. आता इथं डेलिबरेट येस होऊ शकतं. डेलिबरेशन म्हणजे काय, चिंतन मनन करणे. कन्सिडर म्हणजे काय, विचार करणे. हे पण बरोबरच आहे, कन्सिडर इज करेक्ट, कॉन्टेम्प्लेट इज करेक्ट, डेलिबरेट इज करेक्ट, पण दोघांचा जर विचार केला तो हुम चुकीचा आहे, इथं वेर चुकीचा आहे. मी तो हुजनुसार, हे उत्तर आहे माझं, पर्याय क्रमांक 3. क्लिअर? तुम्ही वाक्याचा दर्जा बघा, किती स्टँडर्ड आहे ते, किती अगदी त्याने विचारलं काय त्यामध्ये, तुम्हाला 2-3 वेळा वाचावं लागेल ते. मग याच्यावरती सोल्युशन काय, एकच सोल्युशन, टेस्ट पेपर याच टाईपचे, जे तुम्ही डाउनलोड करा टेलिग्रामवरनं आणि सॉल्व्ह करा, मी टाकेल ते. बघा पुढचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड. थोडक्यात काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हटलं आहे त्याने. पण त्याने म्हटलं सबस्टिट्यूट करा एक वाक्य. मग त्याने काय म्हटलं आहे,
सब्स्टिट्यूट करा. मग आता पुढचं वाक्य बघा. रोहित इज सच अ डॅश सच इंटेलिजंट बॉय. मग सच इंटेलिजंट मग इथं इंटेलिजन्स आय आहे याचा उच्चार हा वावेलनुसार होतो आहे. मग त्याच्या इथे एन येतो. मग सच एन इंटेलिजंट इथं एन मिसिंग आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे. आता एन का बघा. मी जसं म्हटलं गुड बॉय. गुड बॉय बघा नीट लक्षात घ्या. इथं बॉय हा एकच आहे त्यामुळे इथं आर्टिकल अ अपेक्षित आहे. गुड बॉय. मी असं म्हटलं ऑनेस्ट पर्सन. मी इथं तर ऑनेस्ट एक व्यक्ती आहे. मी एका व्यक्तीबद्दल बोलतो आहे ऑनेस्टबद्दल. मग आता इथं आर्टिकल एन येईल कारण याचा ऑनेस्ट याचा उच्चार अ म्हणजे वॉवेलनुसार आहे. तर इथं हा एन आणि इथं अ ह्या बॉयसाठी आणि ह्या पर्सनसाठी आहे. सेम थिंग इथं बॉय एकच आहे. मग इथं मिसिंग आहे माझा आर्टिकल एन इंटेलिजंट बॉय. आर्टिकलचा प्रश्न आहे हा पर प्रश्न तो आहे त्याचा दर्जा स्टँडर्ड. नंबर नेक्स्ट आहे बघा. मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड्स. त्याने म्हटलं की कुठले शब्द अंडरलाईन होतील. थोडक्यात हा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. काय म्हटलं त्याने. द इम्पॅक्ट ऑफ द अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट कुड नॉट बी रिमूव्ड वॉश अवे ऑर इरेज्ड. जे धुता येत नाही जे म्हणजे वॉश करता येत नाही जे पुसता येत नाही जे मिटवता येत नाही त्याला म्हणतो आपण इनडेलिबल. मग डेलिबल म्हणजे काय. पुसता येणारं. जसं आता मी सपोज एक इथं वाक्य लिहितो. जस्ट टेक एन एक्झाम्पल. मी इथं असं लिहिलं आणि मी पुसून टाकलं हे पुसता येत आहे मला म्हणजे डेलिबल आहे. आणि जर एखादं वाक्य आता हे पुसता येत नाही मला म्हणजे इनडेलिबल आहे. इनडेलिबल म्हणजे जे मिटवता येत नाही जे पुसता येत नाही जे धुता येत नाही त्याला म्हणतो आपण इनडेलिबल. आणि जर डेलिबल असेल तर जे पुसता येतं जे धुता येतं. मग पहिलं ऑप्शन काय. इनइडिबल. इनइडिबल म्हणजे काय. दॅट कॅनॉट बी फिट टू इट. जे खाण्यास योग्य नाही त्याला म्हणतो आपण इनडेलिबल. आणि जर त्यातलं इन काढला मी आणि नुसतं इडिबल म्हटलं तर मग इडिबल म्हणजे काय. इडिबल म्हणजे खाण्याजोगं आणि इनइडिबल म्हणजे काय. खाण्यानं जोगं. म्हणजे सपोज आता सपोज आपण जुन्या काळात काय करतो. रातची भाजी सकाळी खायचो किंवा सकाळची रात्री खायचो. मग बघायसोबत स्मेल घ्यायचो. हां चांगली भाजी म्हणजेच काय. मग ती इडिबल आहे. इडिबल म्हणजे खाण्यास फिट. आणि इनइडिबल म्हणजे काय. दॅट कॅनॉट बी फिट टू इट. नंबर नेक्स्ट काय. हे बघा. इनइलिजिबल. इलिजिबल म्हणजे पात्र असते. आणि इनइलिजिबल म्हणजे काय. की जो पात्र नाही असा. मग ज्याचं वय फक्त 16 आहे तो तलाठ्याचा फॉर्म भरू शकत नाही कारण 16 वय चालणार नाही. मग तो 16 वर्षाचा तरुण आहे तो इनइलिजिबल आहे तलाठ्याचा फॉर्म भरण्यासाठी. पण जो 22, 24, 30, 35, 40 वयाचा व्यक्ती आहे तो काय तो इलिजिबल आहे फॉर्म भरण्यासाठी. नेक्स्ट आहे इंटेलिजिबल. इंटेलिजिबल म्हणजे काय. समजण्यास योग्य समजण्याजोगं. दॅट कॅन बी अंडरस्टूड. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मग तुम्ही आता समजलं आम्हाला आहे. मग दॅट मीन्स दिस लेक्चर इज इंटेलिजिबल. आणि अनइंटेलिजिबल एक शब्द आहे तोही येईल बघा परीक्षेमध्ये. मी फक्त इंटेलिजिबलच्या आधी अन लावतो. अनइंटेलिजिबल म्हणजे काय. दॅट कॅनॉट बी अंडरस्टूड. म्हणजे जी गोष्ट माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे त्याला म्हणतो मी अनइंटेलिजिबल. मग एखादा मूवी आहे जेम्स बॉन्ड मूवी तुम्ही घेतला तो हिंदीमध्ये डब नाही आहे इंग्लिशमध्ये तुम्ही ऐकताय तर तो काय होतो आपल्याला अनइंटेलिजिबल होतो मूवी कारण तो समजतच नाही कम्प्लीट इंग्लिश. मग आपल्याला काय समजतं हिंदी. मग अनइंटेलिजिबलच्या ऐवजी मी काय करणार इंटेलिजिबल. उत्तर माझं 2. नंबर नेक्स्ट 20 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. त्याने म्हटलं फिलिंग द ब्लँक. पुन्हा येत बघा. पुन्हा त्याने 4 वाक्य दिले 5 वाक्य दिले. थोडक्यात हे 4-5 प्रश्न जर काढले मी तर यांचा पूर्ण एक कॉम्प्रेन्शन होतो आहे रीडिंग कॉम्प्रेन्शन. मग सॉल्व करण्यासाठी रीडिंग स्पीड आहे पाहिजे. कशी येईन ती. सेम क्वेश्चन पेपर मी जर सॉल्व केले तर बघा. त्याने काय म्हणतात द 32,000 वर्ड नॉवेलला द टाईम मशीन बाय एच जी वेल्स पब्लिश इन 1895 इज जनरली क्रेडिटेड विथ पॉप्युलायझिंग द आयडिया ऑफ टाईम ट्रॅव्हल. एच जी वेल्स नावाचा एक लेखक आहे घातलेला इंग्रजी साहित्यातला. त्याने एक लिखाण केलेलं आहे. त्या लिखाणावरती काय म्हटलं की ते खूप फेमस होतं. आणि ते कशाविषयी तर टाईम ट्रॅव्हलविषयी होतं. टाईम ट्रॅव्हल म्हणजे त्यामध्ये तुम्ही मागे जाऊ शकतात पुढे जाऊ शकतात. थोडक्यात एक मूव्ही बघा हॉलिवूडमध्ये मेन इन ब्लॅक. मेन इन ब्लॅकमध्ये ते मागे जातात ट्रॅव्हल करतात किंवा पुढे जातात. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही आपला ॲव्हेंजर बघितला असेल. ॲव्हेंजरमध्ये पण ते मागे जातात बघा. तर त्याच्यावरती ते आहे बेस्ट ट्रॅव्हल डॅश अ टाईम मशीन. डॅश अ टाईम मशीन मात्र कुठल्या पद्धतीने जातात मागे बघा नीट आहे का. क्रेडिटेड विथ पॉप्युलरायझिंग द आयडिया ऑफ टाईम ट्रॅव्हल डॅश अ टाईम मशीन. टाईम ट्रॅव्हल करतील ते कशाच्या साह्याने. टाईम मशीनच्या साह्याने. मग च्या साह्याने. मग याच्यामध्ये बघा च्या साह्याने काय. बाय मीन्स ऑफ च्या साह्याने. ऑन मीन्स ऑफ म्हणजे बघा इथं प्रेपोजनल फ्रेज चुकली हे ऑन नको. कधी ऑन मीन्स ऑफ नसतं. ऑन द वे बरोबर आहे. प्रेपोजिशनल फ्रेज ऑन द वे बरोबर आहे. पण ऑन द वे केव्हा असते. च्या मार्गावर असते. आय एम ऑन द वे टू नगर. आय एम ऑन द वे टू संभाजीनगर. मग ऑन द वे इथं मिनिंग बसणार नाही आहे. बाय वे ऑफ म्हणजे च्या पद्धतीने. पण बाय मीन्स ऑफ म्हणजे काय. च्या मार्गाने किंवा च्या सहाय्याने. मग इथं बाय मीन्स ऑफ टाईम मशीन. टाईम मशीनच्या सहाय्याने तुम्ही टाईम ट्रॅव्हल करू शकणार.
आणि पुढे म्हणतो बघा ते डझन्स ऑफ सिक्वल्स अँड अडॅप्टेशन ओव्हर द इयर्स, म्हणजे बऱ्याच वर्षांनी त्याच्यावरती बरेचसे मूवी आलेत, बरेचसे पिक्चर आलेत, बरेचसे थिएटर आले ओव्हर द इयर्स, बऱ्याचशा वर्षानंतर. ओव्हर द इयर्स असतं म्हणजे भरपूर वर्षांनंतर सुरू जायते अजून, दॅट इज कॉल्ड ओव्हर द इयर्स. म्हणजे थ्रू द इयर्स, अक्रॉस द इयर, अमिड द इयर, हे फिट बसत नाही आहे दिलेल्या वाक्यात. क्लिअर? मग याचा दर्जा बघा वाक्यांचा, याच्यात ना गोपाल आहे, ना श्याम आहे, ना राम आहे, ना आय प्ले क्रिकेट आहे, आणि आय लाईक इंग्लिश आहे. सो स्टँडर्ड बघा याचा. तो उत्तर आहे याचं एक नंबर. नेक्स्ट पुढचं बघू आपण 21 नंबर. 21 टू 25 जनरली असतो आपल्याला पॅराग्राफ, आणि पॅराग्राफ काय असतो, एक पॅराग्राफ असतो आणि तो प्रत्येक पेजवर असतो, म्हणजे एक एक प्रश्न. तो सेम पॅराग्राफ 5 वेळा प्रिंट होतो, नीट समजून घ्यायचा कन्सेप्ट. तोच पॅराग्राफ 5 वेळा प्रिंट होणार, फक्त खाली एक एक प्रश्न बदलेल, म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ प्रत्येक ठिकाणी दिसेल तो. तर बघा हा जो पॅराग्राफ आहे तर हा कशाविषयी आहे, हा खूप इंटरेस्टिंग आहे. करंट अफेअरवरती पॅराग्राफ आहे. हा पॅराग्राफ दिलेला आहे त्यांनी, तर तुम्ही जर करंट अफेअर वाचत असणार तर तुम्हाला कळेल की इथं लँडस्लाईडवरती हा पॅराग्राफ आहे. आता लँडस्लाईड म्हणजे काय, की पावसाळ्यामध्ये बघा लँडस्लाईड बऱ्याच वेळा होतात, तर क्लिअरली त्यांनी म्हटलं आहे तर सबसिडन्स म्हणजे लँडस्लाईड. आता लँडस्लाईड झाली कुठे होती तर ते ठिकाण पण त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे तिथं, तर जोशीमठला झाली होती, उत्तराखंडला जोशीमठला. तर त्याच्यावरती एक इस्रोने एक पब्लिश केला रिपोर्ट, ज्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट नाराज झालं, त्याने म्हटलं असं काही पब्लिश करू नका. मग त्याच्यावरती कारणं शोधले की हे लँडस्लाईड कशी होते, याच्यावरती उपाययोजना काय, दॅट इज ऑल अबाउट. पण बघा वाक्यांचा दर्जा स्टँडर्ड आहे, त्यातली होकॅपसुद्धा स्टँडर्ड आहेत. याच्यात मोनू सोनू रामू अजिबात नाही आहे, की एक राजा होता त्याला दोन मुलं होती, मग खाली प्रश्न येईल राजाला किती मुलं होती, असं अजिबात नाही आहे. तर बघा पॅराग्राफसुद्धा त्यांनी किती हाय लेवला दिलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा, द मोस्ट ॲप्रोप्रिएट टायटल फॉर दिस पॅसेज. बघा टायटल, मग ह्या प्रश्न उत्तर काही इथं जाऊन शोधणार नाही तुम्ही, तो सगळा सारावून घ्यावा लागेल तुम्हाला आणि त्याचं थिंक करावं लागेल. याच्यावरती अशा प्रकारचे पॅसेज जर मी 50-60 सॉल्व्ह केले आणि त्याच्यावरती मी याचा प्रत्येकाचा टायटल काय असेल याच्यावरती विचार जर केला मी, तर ॲटलीस्ट मी डील करू शकतो 5 पैकी 3 ते 4 प्रश्नांना. तर बघा मग याचं काय थोडक्यात ॲप्रोप्रिएट ऑप्शन काय असणार, लँड सिंकिंग ॲट जोशीमठ, तर तेच उत्तर असणार आहे. बाकी युजलेस आहे, व्हल्नरेबल टाऊन, रॅपिड. तुम्ही जर पॅसेज वाचला तुम्हाला कळेल की बाकीचे ऑप्शन युजलेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जोशीमठचा तो प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय म्हणतो तो, वी कॅन इन्फर फ्रॉम द पॅसेज दॅट. बघा पॅसेजमध्ये तुम्ही अनुमान काय लावू शकता असा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न घेऊन तुम्ही 4 पर्यंत जाऊ शकत नाही इथं की कुठं आहे त्याचं उत्तर. नाही, तुम्ही वाचलेल्या पॅसेजमधून त्याच्यातलं अनुमान काय काढू शकतात. तर अनुमान काय काढतात, तर पॅसेज वाचावं लागेल तुम्हाला. You read and then you will understand. The central government is displeased with the ISRO report. Yes, displeased म्हणजे नाराज होणे. मग सेंट्रल गव्हर्नमेंट क्लिअरली नाराज झाली होती. का बरं, कारण त्यांनी जो डेटा दिला होता की बाबा इथं असं असं लँडस्लाईड झालं होतं, इथं क्लिअरली मेन्शन आहे. बघा इथं म्हटलंय की सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्या पहिल्या पॅराग्राफमध्ये क्लिअरली म्हटलं बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट इश्यू अ गेज ऑर्डर ऑन शेअरिंग कन्फ्युजिंग इन्फॉर्मेशन विथ द पब्लिक. त्यांनी कन्फ्युजिंग इन्फॉर्मेशन पब्लिश केलेली आहे, त्यामुळे ते म्हटलंय. आणि इथं क्लिअरली काय म्हटलं बघा, इथं म्हटलं की रिपोर्ट तो तुम्ही रिलीज केला पण तो लगेच पटकन त्यांनी वेबसाईटवरून कळून घेतला. बघा द रिपोर्ट वॉज टेकन डाऊन, लगेच परत घेऊन घेतला इस्रोच्या वेबसाईटवरनं, लगेच कळून टाकला. का, कारण गव्हर्नमेंट नाराज झाली होती तुम्ही असा रिपोर्ट पब्लिश करू नका म्हणून. उत्तर 2 आहेचं. तिसरं बघा ऑप्शन, द टोन ऑफ द पॅसेज. बघा पॅसेजचा टोन सुद्धा असतो. आता टोन म्हणजे काय सांगतो, तुम्ही एखादा मूवी बघितला असेल, एखादं गाणं ऐकलं असेल किंवा एखादा वेब सिरीज बघितली असेल, तर त्याचा एक टोन असतो. टोन कसा असतो, आपण वेब सिरीज काय म्हणतो, थ्रिलर, रोमॅन्टिक, लिरिक, ठीक आहे, सोशल, फॅमिली, जनरल, पॅट्रॉयटिक, तसे टोन असतात. मग पॅसेजचा टोन काय आहे, मग हा रोमॅन्टिक आहे का, हा थ्रिलर आहे का, हा थ्रेटनिंग आहे का, हा इंटेलेक्च्युअल आहे का, हा लॉजिकल आहे का, तर वाचावा लागतो तो. तर काय आहे तो, तर थोडक्यात तो ॲसर्टिव्ह आहे. आता ॲसर्टिव्ह म्हणजे काय, त्याच्यात ऑर्डर केलेली ऑर्डर, डिक्लेरेटिव्ह आहे तो. त्यात सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंट की असलं काही पब्लिश करायचं नाही तुम्ही, म्हणजे याच्यात ॲसर्शन दिलेलं आहे, ऑर्डर दिलेली आहे. म्हणून उत्तर त्याचं 3 आहे. रिग्रेटफुल नाही आहे, याच्यामध्ये कुठली रिग्रेट नाही आहे. किंवा याच्यावरती परस्युएसिव्ह, एखादं मन वळवलं आहे का, नाही आहे. किंवा फॉर एक्झाम्पल मेलँकोली म्हणजे दुःख, यातना आहे का, अजिबात नाही आहे. ॲसर्शन आहे त्याच्यामध्ये. पुढचा बघा प्रश्न, तो आहे द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. एक गोष्ट समजली का तुम्हाला, की सगळ्या पॅसेजवरती आलेले प्रश्न तिथं उत्तर मिळत नाही आहे. तुम्हाला लॉजिक, तुम्हाला अनुमान लावायचा, तुम्हाला तर्क शोधायचा आहे, तुम्हाला त्यातला एक अर्क बाहेर काढायचा आहे. मग बघा सेंट्रल थीम काय असताना, लॅक ऑफ प्लॅन कन्स्ट्रक्शन. मग त्यासाठी दुसऱ्या पॅराग्राफमध्ये केलेलं आहे की कशामुळे ते लँडस्लाईड होते, टाऊन प्लॅनिंग चुकीचे ठरते, ते क्लिअरली मेन्शन आहे त्यात. म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे त्याचा. नंबर नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे बघा, त्याने म्हणला व्हल्नरेबलचं त्याने विचारलं की अँटोनियम. व्हल्नरेबल म्हणजे काय, नॉट गार्डेड, नॉट प्रोटेक्टेड, की जे हार्मफुल आहेत त्यांच्यावरती लगेच अटॅक होऊ शकतो त्याला म्हणतो आपण व्हल्नरेबल. मग त्याच्या विरुद्ध काय, इनव्हिन्सिबल, ज्याला कोणी हरवू शकत नाही,
ज्याला कोणी अटॅक करू शकत नाही, ज्याच्यावरती कोणी विजय प्राप्त करू शकत नाही, जो प्रोटेक्टेड आहे त्याला म्हणतो आपण इनविन्सिबल. क्लिअर? तो थोडक्यात बघा, लास्ट फ्यू वाईज वर्ड्स काय करायचं. तलाठी करतात तुम्ही, तुम्ही नगर परिषद करतात, तुम्ही इतर कुठल्याही परीक्षा करतात आणि त्या प्रश्नपत्रिका डिझाईन करताय पेपर TCS किंवा IBPS. मग आता याच्यामध्ये कठीण येईल का सोपं येईल बघा. सोपं केल्यानंतर कठीण डील होईल का? नाही होणार. मग आपण एक काम करू, जर ॲडव्हान्स लेवलचं मॉडरेट लेवलचं जे TCS आता दाखवलं मी तुम्हाला, या प्रकारे आपण डील करू, या प्रकारचं आपण स्टडी करू. असं जर नाही आलं, सोपं आलं तर काही अडचण नाही आहे. मग हे केलेलं काही वाया जाणार नाही. मग येणाऱ्या तलाठी 2023 पेपर असा असेल का? असू शकतो. येणारे जे IBPS डिझाईन करते पेपर ते असे असतील का? असू शकतो. पण एवढं तर फिक्स आहे, रॅम इटिंग मँगो आणि आय प्ले क्रिकेट आणि ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि गो म्हणजे जाणे अशी ओके आणि प्रश्न तर येणार नाही, हे फिक्स आहे. मग तुम्ही काम करा, जे स्पर्धक जे 200 रुपयाचं पुस्तक वाचतात, जे अगदी जिल्हर छोटंसं की त्यावर त्यांना वाटतं मी तलाठी पास होईल किंवा मी वनरक्षक पास होईल, त्यांच्यावर थोडा विचार करा. रिसेंट पॅटर्नचे जे 2023 पेपर आहे, जे मी सगळ्यात सॉल्व करतो आहे, यूट्यूबला सगळं टाकेल मी लाईव्ह, पुन्हा 2 दिवसानंतर येणार आहे, त्यामध्ये सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करेल ते प्रश्न. महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली मी खाली, त्यावरती मी आता परवापासून मी PDFमध्ये PYQ टाकतोय, त्याचबरोबर प्रश्न याच स्वरूपाचे डिझाईन करून टाकतोय, उत्तर तिथे देतोय, फक्त वाचत बसा, म्हणजे तुम्हाला सराव होईल, सवय होईल की या प्रकारचे प्रश्न येत आहेत. तुम्ही जर प्रश्न बघितले, त्यांची लँग्वेज जी आहे ती सोशल आहे, पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिकल आहे, पण जनरल नाही आहे. रॅम इटिंग मँगो आणि आय प्ले क्रिकेट त्याच्यापासून लांब राहा, ठीक आहे. या संदर्भात तलाठी TCS असलेल्या संदर्भात जे यूट्यूबवरती मी बरंच आता मी स्टार्ट करतो आहे, त्यावरती स्ट्रक्चर वाईज जा तुम्ही, PYQ नीट बघा काय असतील, मी ते सॉल्व्ह करून देईल आणि PDF जे मी शेअर करतो आहे त्या सगळ्या तुम्ही सॉल्व्ह करत आहात. बघा, आपल्या इंग्लिशचे जेवढे बॅचेस आहेत त्या सगळ्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुम्ही आपलं जर ॲप डाउनलोड केलं त्यावरती तुम्ही बॅच नाही विकत घेतले तरी बऱ्याचशा टेस्ट सिरीज त्यात मी मोफत टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्ही बॅच विकत घ्या असं नाहीच, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मी त्यात PDF टाकतो आणि अजून टाकणार आहे. मी स्वतंत्र तलाठी आणि स्वतंत्र IBPS ज्या कंडक्ट करते परीक्षा, त्याच्या बऱ्याचशा टेस्ट पेपर मी फ्रीमध्ये टाकणार आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवा, त्यामध्ये ऑलरेडी टाकलेल्या त्या बघून घ्या. बॅचेस आपल्या भरपूर आहेत, ऑफलाईन बॅचेस तर फुल आहेत पण ऑनलाईन बरेचसे आहेत. 3 महिन्याची बॅच आहे, 6 महिन्याची आहेत, हायब्रिड बॅचेससुद्धा आहेत. त्यामध्ये मी ॲडव्हान्स इंग्लिश आहे, त्यानंतर वोकॅब्युलरी पॅटर्न आहे, त्यानंतर कॉम्प्रेन्शन आहे, सर्व गोष्टी तिथं अवेलेबल आहे. बऱ्याचशा लेक्चर मी टाकत आहे त्यावरती. त्यामध्ये रिसेंटली ज्याही आता एक्झामिनेशन आहेत, म्हणजे तलाठी होणार आहे, तलाठीचे सगळे PYQ मी त्यात घेतलेले आहेत, TCS सगळे पेपर मी त्यात ॲड केलेले आहेत, तर तुम्ही गो थ्रू करू शकतात. बॅच नाही लावली तरी चालेल मित्रांनो, पण ज्या गोष्टी मी फ्री प्रोव्हाइड करतो आहेत त्या तुम्ही गो थ्रू जरूर करा. सी यू, थँक्यू. Oh, oh, oh.